वाक्यांची. पण बाबा तुम्ही सकाळी सकाळी बाहेर कुठे गेला होतात? अगं शंकराला जाऊन आलो. एरवी पेठेत देव असून देवाचं दर्शन घडत नाही. दिवाळीच्या दिवशी जातो. तुझ्या आईचं व्रत होतं ना, मी पुढे चालू ठेवलेलं आहे. हा उठला नाही अजून. गावातले सगळे लोक जागे झाले पण याची झोप काही उडत नाही. त्याला उठवता येई. सुभाष, ए सुभाष, ताई त्याला उठव. स्नान व्हायचं असेल त्याचं, तेल उठण्या लावून त्याला आंघोळ घाल. मग एकदमच बसू फराळाला. मी तोवर कपडे बदलून येतो. त्याला म्हणावं दिवाळीच्या दिवशी तरी लवकर उठत जा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ताई, बाबा, आईची आठवण आली. उठ उठ. एरवी वर्षभर एखाद्या पोक्त्या पुरवत्या बाईसारखं सगळं घर सांभाळतेस आणि नेमकी दिवाळीच्या दिवशी लहानाहून लहान होतेस, आईची ताई होतेस. ताई, आठवणी डोळ्यातून पाणी आणतात पण ते पुसायला आठवणी हात होऊन नाही येत बाहेर. जाणाराला असणाराची चिंता नाही पण गेलेल्याची चिंता मात्र सगळ्यांना. तुझ्या आईनं नाही केला हा विचार. तू, भाऊ, दोघ मुलं तुम्ही, पण तुम्हाला पोरक करून सावली काढून घेऊन उन्हात टाकून निघून गेलीस ना ती. तिनं नाही विचार केला, मग तू कशाचा विचार करतेस? मला नाही तिची आठवणी, तुझा नाही विचार केला, माझा सुद्धा नाही केला. मला नाही तिची आठवणीत, पण माझं एक जाऊ दे. हा आपला सुभाष, त्याचा हा असा स्वभाव. हाता बाहेर गेलेला त्याचा स्वभाव सगळं ऐकत असेल तो पांघरुणा खालून. सवय आहे त्याची ती, पण ऐकू दे. एकदा ऐकायला हवंच होतं त्याने. त्याने केलेले सारे अपप्रकार, त्याच्या वयाला न शोभणारे, घराला न शोभणारे, मला न शोभणारे सगळे अपप्रकार तिला न कळवता मनातल्या मनात ठेवून सगळं दुःख उरात दडवून बसलो तो मी तिच्या आजारपणात. तिला दुःख होऊ नये म्हणून तिनं नको ती त्याची जाणीव ठेवायला. गेली आपली एकटी, उठली आणि निघून गेली. मला नाही तिची आठवणीत. ताई, तुझा स्वयंपाकाचा पहिला दिवस आठवतो तुला? तो दिवस तू मोठ्या आयटीत भाकरी करायला बसली होतीस. सुभाष शाळेत जायचा होता, त्याला भाकरी लागत असे. आई करून द्यायची नेहमी, मला देता येणार नाही असं त्याला वाटू नये म्हणून. म्हणून तू आईच्या थाटात भाकरी करायला बसलीस. पण तव्यावर भाकरी टाकताना भाकरीचे सारखे तुकडे होत होते. शेवटी मला तुझी दया आली आणि मी बसलो भाकरी करायला. पण तुम्हाला तरी कुठं करता आली? तुमची सुद्धा मोडलीच की? मोडली, हो मोडली. ताई, ही तुळस तिनंच लावलेली ना ग? आमच्या सगळ्या आठवणी घेऊन गेली, स्वतःची आठवण तेवढी ठेवून गेली. मला नाही तिची आठवणीत. आणि कशाला आठवण करायची तिची? काय कमी आहे म्हणून आठवण करायची? सांग तिला, तिच्या माघारी छान चाललंय देवधर कुटुंबाचं. दिवाळी दरवर्षी येते, साजरी होते आणि निघून जाते. भाऊच्या शिक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे, माझी वकिली तीही थांबलेली आहे.
एक तुझं एकदा लग्न झालं ना म्हणजे मग सगळ्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून मोकळा झालो मी काशीचा रस्ता धरायला. बरं झालं गेली ते सगळे मायापाश तरी तुटले. अन्नपूर्णे तुझ्या माघारी कार्य 3 वर्ष करायचं नाही म्हणून थांबलो होतो. ताईला प्रथमच दाखवून आणले सांगलीला गोखल्यांच्या घरी. आईप्रमाणेच मुलालाही मुलगी पसंत पडली तर तेही एकदाच होऊन जाईल चक्र नेहमी क्रमानं. मग घरात उरलो आम्ही दोघं, सुभाष आणि मी. आम्ही दोघंही असून नसल्यासारखे. त्याला कुणी नको म्हणून आणि मला माझं कुणी नाही म्हणून. बघ इतका वेळ मी इतकं बोलतोय पण ढिम्म त्याला काही आहे का त्याच? बघ गावातली सगळी मुलं येवना आंघोळ करून मोकळी झाली असतील पण उठ सुभाष उठ. मी उठवते त्याला. नको ताई तू बाजूला हो, मी उठवतो त्याला. हो बाजूला सुभाष उठ. ताई कुठे गेला सुभाष? हे पांघरून कोणी घातलं? पहाटे पळायला जातो अलीकडे. हे असं मोकळ्या अंथरुणावर पांघरून टाकून? तुम्हाला आवडणार नाही ना? मला ताई पहाटे उठून पळायला जाणं यात मला न आवडण्यासारखं काय आहे? असं त्याला वाटलं असेल. त्याला की तुला? आणि माझ्या आवडण्या न आवडण्याची त्याने कधी पर्वा केली? ताई मी तुला खात्रीनं सांगतो रात्रभर हा मुलगा घरात नव्हता. आणि हे तुला कळलं पण ते मला कळू नये म्हणून तू हे पांघरून घातलंस. खरं सांग हो तो कुठे गेला मला माहित नाही. मीच घातलं पांघरून. ताई ताई आई गेल्यापासून तू हेच करत आली आहेस आणि म्हणून सुभाष बिघडत गेला, अधिक बिघडत जाईल. तुम्हा बायकांना माये वाचून दुसरं काही करताच येत नाही का ग? ताई अग अपराध्याला पाठीशी घालणं हा फार मोठा अपराध आहे ताई. ताई विस्तव विझवण्यासाठी जरी फुंकर घातली तरी तो फुलतच असतो. मला अंधारात ठेवण्यासाठी तुझ्या सांत्वनानं त्या विस्तवावर राख जमेल. चुकून तुझाच पाय त्यावर पडला तर चटका बसेल आणि मग तुला आपली चूक कळून येईल. ताई सुभाषला सुधारायचा हा मार्ग नाही. ताई हा मुलगा कुठे गेला होता ते मला कळायला हवं, नाहीतर आज रात्री त्याला या घराचा दरवाजा बंद. नाही बाबा असं करू नका. तो अलीकडे चांगला वागतो तसा वागत नाही. हा त्याचा पुरावा? पण त्याने मला कबूल केलंय ना की मी या पुढे चांगला वागेन म्हणून. हो बाबा खरंच. होय ना, ही सगळी त्याची वाक्य मला पाठ आहेत ताई. पूर्वी आपला सुभाष हा असा नव्हता. कावरा बावरा चेहरा, केलेला अपराध लपवण्याचं डोळ्यातलं भय. इंग्रजी 4th पर्यंत कसा होता आणि आता किती फरक पडला. वर्तनानं प्रामाणिक, हुशार, अभ्यासात चोख, संगतीनं वाया गेला. ताई ताई हा सुभाष नको ती संगत सोडू शकत नाही. नको तो स्वभाव तो काय सोडणार. नमस्कार बाबासाहेब. नमस्कार. 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 या. मी आपल्याला ओळखलं नाही. हा हा तुझ्या ड्रेसामुळे असेल काय. पेशा तशा वेश करावा लागते ना. हा आम्ही ते सुभाषच्या वर्गामध्ये होता. ते लहानपणी दोघं बी एकदमच सस्टिकेट झालं ना शाळामधून. दोघांना बी एकदमच काढून टाकला शाळामधून. पर शाळा सुटला म्हणून काय नडून नाही राहिला. त्यांचा बाप सुंदर भवन काढला. आम्ही चालवते शाळेच्या बाजूलाच काढला शाळेच्या उर्रावर. मी तुमचं नाव विचारलं. उद्योग नव्हे. नाव रंगराव. मालक
सुंदर भवन रंगराव म्हणजे आमच्या सुभाषचे सन्मित्र. तेच म्हटली, मला आश्चर्य वाटलं तुम्ही मला ओळखली कसं नाही. कुठे गेली कुठे ते सुभाष गेली कुठे. शाळेत असताना तुम्ही दाखवून दिलेल्या रस्त्यानंच त्याचा प्रवास चालू आहे. शाळा सुटल्यानंतर सुद्धा शाळाचा काय बाबासाहेब, ते शिक्षण वाचून कोणाचं नडते नाही. अगदी बरोबर आहे. अहो सरळ मार्ग नाही आडमार्गसही. कुठल्याही मार्गाने का होईना आपलं ध्येय गाठायचं, मग ते भलं असो किंवा बुरं असो. काही बोलिओ दे दे दे. अरे हा बरोबरीचे नाही तुम्ही तरी बी टाळी मागितला ते माफी करून सिद्ध्या. काय आमच्या बरोबर मास्टर लोक बी बसतेत ना. आमचेच मास्टर सिगरेट ओढतेत, विनोद करतात, आमच्या शेजारी गल्ल्यावर बसून टाळी देतात, बरोबरी लावतात. ते काय उधार मागू नये ना म्हणून हा. तेच सवय लागला, हात पुढे केला. तुम्ही टाळी नाही दिला काय बी वाटला नाही, कारण धंदे मध्ये लाज बाळगून नाही भागत. वा ते मी काय म्हणते ते सुभाषला हाटल काय नाही टाकून देत, चांगला धंदा करेल. व लाज नाही म्हणून आणि एखाद दिवशी तो मला टाळी मागेल म्हणून. फर्स्ट क्लास विनोद, पण आता टाळी नाही मागेल. ते पेटी आहे काय काढायचा. बाबासाहेब तुम्हाला आम्ही सांगते, हे हॉटेलचा धंदा आहे ना, हे लय प्रॉफिटेबल आहे. हा ज्या शाळामधून आम्हाला काढला ना ते शाळेचा समजा विद्यार्थी आमचा गिराईक आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणा ना की सूड म्हणून सगळी शाळाच बिघडवायची म्हणता. खरी वार्ता काय बाबासाहेब. खरी वार्ता काय, ते बिघडण्याचा मतलबच सुधरूनशी गेला ना एकदम. हे आम्ही सिगरेट ओढली, फी बुडवला म्हणून रस्टिकेट झाला शाळेमधून. पण बाबासाहेब तुम्हाला सांगते, हल्लीचा हे तरुण पोरापोर हे नाही, हिंदी इंग्रजी सिनेमे बघतेत, सिनेमे बघतेत तसे जगात वागतेत. ते हॉटेल मध्ये जाऊन बघायचं ना तर प्रत्येक फॅमिली रूम मध्ये हाऊस फुल. आणि आतमध्ये डोकावून बघायचं नाही, ते हुशार हुशार पोरं हे नाही मधली सुट्टी सिगरेट वळत असते. फॅमिली नसलेल्याला फॅमिली होते. ना तर मला सांगा, आता शाळा शिकून आम्ही जर हेच करणार होता आता रस्टिकेट झाला म्हणून बिघडला कुठे. ते काय झालं समजा पिढीच बिघडून गेला, ते बिघडण्याचा मतलबच एकदम सुधरूनशी गेला ना. बरं तुमचा माझ्याकडे येण्यात काय हेतू मला काही कळलं नाही, कारण हॉटेलचं गिराईक वाढवण्याच्या दृष्टीनं माझा काही उपयोग होण्यासारखा नाही. अरे अरे बाबासाहेब, अरे आम्ही तर तुमच्या गिराईक होऊन जी आले नी. माझं गिराईक ते तुमचा सुभाष म्हणली की तुमचा तुम्ही वकिली बंद करून शी बसले म्हणून. ते काय आमचा एक केस आहे. तुमचा सुभाष म्हणली आमच्या बापाला चालवायला दे, गॅरंटी से सुटेल. म्हणजे त्यानं माझी वकिली केली, पण त्याची काही गरज नाही, कारण गिराईक नाही म्हणून मी माझी वकिली बंद केलेली नाही. माझे ध्येय, माझे विचार जाऊ दे, तुमच्या बुद्धीच्या आणि वृत्तीच्या पलीकडचे आहेत ते. काय आमचा एक भानगड आहे. ते मला कशाला सांगता. नाही म्हणजे ते साखरेचा भानगड आहे. 50 पोती साखर साला एक्स्ट्रा मंदी घेतला आणि सापडून शिकेला ना. बर ते पोलीस, ते नवा आला इन्स्पेक्टर, साला पैसा सुद्धा खाते नाही. हे सभ्य माणसाचं घर आहे, शिवी न वापरता शब्द वापरा. ते सभ्य साला आपण बी आहे ना, पैसा बी सभ्य आहे. ते शब्दाला माफी असते पैशाचा. तर काय त्याने कोर्ट केला आमच्या विरुद्ध. नाही म्हणजे तुम्ही जर आमचा केस हातात घेल ना तर आम्ही बी सुटून जाईल ने, तुम्हाला बी 4 पैसा मिळून जाईल, ते दिवाळीला खर्चाला होईल नी. हे बघा मी नाही ना, हे तुमच्यासाठी धोतर जोड्याने शिनिक आणला हा इशार म्हणून. ते काय आहे, तुम्ही जर तुमचा शब्द खर्चून ते मॅजिस्ट्रेटची मूठ दाबेल ना तर समजा काम मी तुम्हाला देऊन टाकेल ना कायमचा.
इथे दुसरा वकील बघेल कशाला? अरे हे समजा कुठे ठेवायचं मी? हा हे फराळाच्या करंडी ते ताईसाहेब हो ताईसाहेब हे बघा, शंकराच्या देवळाबाहेर आंधळे अपंग भिकारी बसले असतील हात पसरून भीक मागायला. त्यांना नेऊन वाटा हे सगळं. म्हणजे त्यानिमित्तानं तुम्ही घराबाहेर जाल आणि मला दरवाजा बंद करून घ्यायला सोयीचं जाईल. म्हणजे आम्ही जावा म्हणते काय तुम्ही? हा नाही, तुम्ही जावा म्हणते त्याचा वाईट नाही वाटला आम्हाला, वाटणार बी नाही, कारण धंद्यामध्ये लाज बाळगून नाही भागत. बर मग आमचा केस? तुम्हाला समजलं नाही, मी स्वीकारू शकत नाही. हे पहा, वकिली हा माझा पेशा आहे, धंदा नव्हे. अपराध्याला पाठीशी घालण्यासाठी मी पूर्वी वकिली केली नाही, आज करत नाही आणि यापुढेही करणार नाही. अरे ते अपराध्याला पाठीशी घालते नाही मग वकिलीचा धंदा करते कशाला तुम्ही? बाबासाहेब हे शुभ दिवस आहे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीच टाकू नाय. हे बघा, तुम्ही माझ्या बरोबरीनं येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न केलात, टाळी मागायचा प्रयत्न केलात, आता शुभ अशुभाचं ज्ञान देत आहे, थोड्या वेळानं आशीर्वाद सुद्धा मागाल. वास्तविक तुम्ही घराबाहेर जा आणि पुन्हा इथे येऊ नका हे सांगण्याची गरज नाही, तरी सुद्धा सांगतो, कारण धंद्यात तुम्ही जी टाळता ती लाज आम्ही या घरात सांभाळतो चार भिंतीच्या आड. मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझं आहे आणि माझे संस्कार या घरात चालतात. तुम्ही माझ्या मुलावर काय हवे ते संस्कार करा, पण या घराबाहेर त्याला हॉटेल काढून द्या, त्याला कब्बशा विसळायला लावा, पण ते सगळं या चार भिंतीच्या बाहेर. बाहेरच्या पापपुण्याचा स्पर्श केलेली पावलं अंगणातल्या नळावर धुतली गेली तरच ते देवघरापर्यंत जाऊ शकतात, हे या घराचे संस्कार आहेत. ते संस्कार मी जपतो, तुम्ही ते संस्कार शिकून या, मग मी होऊन तुमच्या खांद्यावर हात ठेवीन, तुम्हाला टाळी देईन, माझ्या बरोबरीनं वागायला तुम्हाला योग्य समजेन, स्पृश्य समजेन. म्हणजे तुम्ही आम्हाला अस्पर्श मानते काय? आम्ही स्पर्शास्पर्श मानते नाही. अरे सरकारचा कायदाच आहे तसा, येथे वर्णभेद नाही असं आमच्या हॉटेलमध्ये बोर्ड बी लिहिला आहे. आम्ही तुम्ही कायद्याने अस्पर्श म्हणून गुन्हा करते, आम्ही केस करेल. शक्य आहे, समजुतीचं ज्ञानाचं आणि तुमचं वैरच आहे, त्याला तुम्ही काय करणार? तुम्हाला काय करायचं ते करा, पण या घराबाहेर जाते जाते आम्ही, पण दिवाळीच्या दिवशी या घरातला गोडवा घेऊन जाते. आता येईल पाडव्याच्या दिवशी कडू लिंबाचा पाला घेऊन. ते झाला सुभाषवरचा आमचा संस्कार पूर्ण झाल्यावरच येईल, त्याला बिघडवणारा म्हणून येईल, कारण ते बिघडण्याचा मतलबच सुधरून गेलाय ना एकदम. जाते आम्ही जाते. हो ते सुभाषला तितका हॉटेलमध्ये पाठवून द्या, म्हणावं त्याला तितका हॉटेलचा बिल चुकता करून द्या, पाठवा त्याला हॉटेलवर. पाय धुवून नाही आला तरी चालेल हो, कारण आम्ही वर्णभेद नाही मानते. तुम्ही आम्हाला स्पर्श म्हणले काय? आम्ही तुमचा समजा घरानाच बिघडून टाकेल. नाही नाही स्पर्श नाही करेल ना, तर ते आमची बाप आमचं नाव ठेवण्याला रंगराव तीच काय, पण सला तिचं बी नाव बदलून देईल. जाते हे फराळाची करंडी घेऊन शी जाते. हे आमच्या सुभाषचे मित्र, येथवरी आहे हा ऐसा प्रकार. ऐकलंस ना अन्नपूर्णे? ताई ऐकलंस? हे सुभाषचे मित्र. पण बाबा भाऊ हल्ली त्याच्याकडे जात नाही, म्हणूनच आला असेल त्याचं देणं वसूल करायला. देणं वसूल करायला?
म्हणजे त्याला देणं होतं हे सिद्ध होतं ना यावरून? हो हे तुला ठाऊक होतं होतं ना? हो मग माझ्यापासून दडवून का ठेवलंस? का कशासाठी? बाबा बाबा तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून. ताई अगं आता मला दुःख होणार नाही असं थोडंच आहे. ताई अगं वेळेवरी कळलं असतं तर कृतीची पुनरुक्ती तरी टळली असती. ताई सुभाष घडत घडत बिघडत गेला. दुर्जनाने कुमार्ग दाखवला आणि सज्जनाने त्याला पाठीशी घातला म्हणून सुभाष बिघडत गेला. ताई अगं माझ्या दुःखापेक्षा तू त्याच्या भविष्याची चिंता का करत नाहीस? ताई एक दिवस तुझ्या हातून असा अपराध घडेल की तो तुला कबूल करणं सुद्धा अवघड होऊन बसेल. अशा पेचात अडकशील की त्यातून सुभाषच काय पण मी सुद्धा तुला सोडवू शकणार नाही. इच्छा नियतीची, नशीब त्याच. तुझ्या मार्गानं तरी त्याचं भलं होत असेल तर होऊ दे. ताई एवी तेवी आता सुभाष येईपर्यंत थांबावं लागणारच आहे तर मी जरा पानसरे वकिलांकडे जाऊन येतो. काल ते दिल्लीहून आले असतील. आमची केस आहे ना ती सुप्रीममध्ये. विश्वनाथ सोमण जन्मठेप भोगतोय बिचारा अन्याय कायद्यासाठी. त्याच्यासाठीच मी माझी वकिली बंद करून बसलोय. पण बाबा माणूस तर मारला गेला जगन्नाथ सोमणाकडनं. तो फासावर गेला सुद्धा. मग विश्वनाथाला जन्मठेप कशासाठी? त्याचा काय गुन्हा? जगन्नाथाचा भाऊ हाच त्याचा गुन्हा. तो सुटला पाहिजे. हा अन्याय कायदा बदलला गेला पाहिजे. नाही आयुष्यात हरलेली माझी पहिली केस म्हणजे विश्वनाथ सोमण आणि दुसरी केस आपला भाऊ. एक निष्कारण शिक्षा भोगतोय हा माझा पहिला पराभव आणि भाऊला कारण असूनही मी शिक्षा करू शकत नाही हा माझा दुसरा पराभव. भाऊ ताई बघ कोण आले. मी आहे बाळू आपटे. अरे बाळू ये ये बाबा. बाळू आहे आपट्यांचा. वेणूचा भाऊ. हा हा आप्पाचा मुलगा. अरे ये ये सकाळी कसा काय आलास? आत्ता कसली सकाळ, पहाटे 4 वाजताच आंघोळी झाल्या. आता फटफटीत उजाडले. ऑफिसात जाण्याची वेळ व्हावी इतकं वाटतंय. असं वाटतं की 11 वाजले. भाऊकडे का आला होतास? छे छे बाबांच्या कडेच आलो. का बाबा? आप्पांनी सांगितलंय म्हणून पेढे देण्यासाठी आलोय. कसले पेढे? ते सांगतो नंतर. पण आप्पांनी सांगितलंय की कुठलंही शुभवर्तमान कळले की पहिला नमस्कार शंकराला करीत जा आणि दुसरा बाबा देवधराला. देवधराला असे ते म्हणतात. मी देवधरांना म्हणतो म्हणून नमस्कार करण्यासाठी आलो. अरे 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 नमस्कार देवाला करायचा असतो, माणसाला कशाला? कशावरून? कशावरून म्हणजे? मग वडिलांच्या पाया कशासाठी पडतात? अरे तसं शास्त्र वचन आहे पितृदेव भव. मग तुम्ही पितृवत देव भव म्हणून केला नमस्कार. तुमच्या पत्रामुळेच मला नोकरी नाही का लागली मामलेदार कचेरी. अरे ती तुझ्या पात्रतेमुळे लागली. तर आता ट्रान्सफरवर आलो इथं. मग परमनंट झालो. 6 वर्षात क्लार्कचा परमनंट क्लार्क झालो. नोकरी लागली तेव्हा म्हटले होते मनात इथे नोकरी करेन पण एके दिवशी परमनंट होईन तेव्हाच बाळू आपटे नाव सांगेन. आता हेड क्लार्क व्हायचं दुसरी ऍम्बिशन तीही पुरी होईल. पण त्या निमित्तानं गावात बदलून आलो हे काय थोडे झाले. तिकडचा खर्च वाचला खाण्यावळीचा तेवढीच आप्पांना मदत होते उतार वयात. हा पेढा शंकराला दिलास आता ताईला दे मला पोचला. हो हो तिलाही देतोय. भरपूर आहेत 1/2 किलो आणले. आज नाही खर्च करायचा तर करायचा केव्हा? हा पेढा मला दिलास आणि भाऊला. त्याला विसरून असे वाटले काय तुला? आहे कुठे तो? इथेच असतो. हो 6 वर्षात भेटला नाही. कुठे तो? बरे ना त्याचे? हो बरे. त्याला नाही टाकले कुठे चिकटवून? नाही म्हणजे पगार आला म्हणजे उपयोगी होतात पैसे. अहो याच वयात तरुणांनी मिळवायचे आणि वृद्धांनी बसून खायचे. मॅट्रिक झाला असेल नाही तो? मी जरा बाहेर जाऊन येतो. ताई अगं ह्याला दिवाळीचं काही फराळचं देशील का नाही? मी उद्या येईन. बर छान नोकरी करा.
अप्पांना आता तुमचाच आधार आहे, सांभाळा त्यांना. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंधी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरी. बाबा आता थकल्यासारखे वाटतात नाही का ग ताई? नाही रे, तू खूप दिवसांनी बघतोयस ना त्यांना म्हणून वाटलं असेल. अरे पण तू उभा काय, बैस ना असं, बैस. अरे अरे खाली काय बसलास? वर बैस ना, कपडे नाही कमळायचे. धुता येतील पण लहानपण कसे धुवून टाकता येईल मनावरचे. इथे या घरात आलो आणि असं जमिनीवर बसलो ना म्हणजे अगदी लहानपणात आलो असे वाटते. शाळेत असताना दर श्रावणी सोमवारी तुझी काकू बोलवत नसे का? सुभाष आणि मी एकाच वर्गात नव्हतो का? काकू म्हणायच्या, अरे मुंजा मुलगाच बोलवायचा तर आपट्यांच्या बाळूला का नाही बोलावी? आणि मी यायला लागलो, आज परमनंट झालो. 6 वर्षात डायरीवर एकही शेरा नाही हो साहेबाचा, कॉन्फिडेन्शियल सुद्धा नाही. आता हेड क्लर्क व्हायचे, मग मामलेदार. लाईफ मध्ये ऍम्बिशन पाहिजे. एक ऍम्बिशन पुरी झाली, आता दुसरी, मग तिसरी, मग अशी काय बघतेस ताई? काही नाही, आमचा सुभाष तुझ्या बरोबरीचा नाही? इंग्रजी 4th पर्यंत, पण पुढे मी मॅट्रिक झालो तरी हा 4th होता. फारे हुशार हो, शाळेच्या गॅदरिंगच्या दिवसात शाळेचा लाडका, नकला काय करील, कविता काय म्हणेल. मला आठवते ना, समस्या पूर्तीची चढावड होती शाळेत. कठीण समय येता कोण कामास येतो, ही होती समस्या पूर्तीची ओळ. सगळ्यांनी कविता केल्या ती ओळ शेवटी घालून, पण बक्षीस मिळाले त्यालाच, वाचली कविता त्याचीच मास्तरांनी शाळेत. झड करी चढ रामा आम्र वृक्षावर या, वदती सकल टाकी राशी खाळी फळांच्या, सकल पळून गेले खाली जेव्हा पडतो, कठीण समय येता कोण कामास येतो. सगळी मुलं हसली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी सुद्धा हसलो. म्हणजे मला काव्य समजले, तुला कळले काय? भारी हुशार पण व्रात्य, मोठा हूड. मला आठवतो ना, पुढच्या बाकावर बसायचा माझ्या शेजारी रोज. एक दिवस उशीरा आला, बरोबर मला वाटतो तो रंगराव होता, आणि माग जाऊन बसला. आणि बरं का ते तेव्हापासून मागच, मी 3 वर्ष पुढे गेलो, माग वळून पाहिलं पण हा मागच. तुझ्या बरोबर असता तर तोही आज मामलेदार झाला असता. नाही रे, मामलेदार काय म्हणतेस ताई? अगं तो व्हायचा कलेक्टर. मामलेदार व्हायचा आम्ही, पण तो व्हायचा कलेक्टर. बाबासाहेबांचा मुलगा, बुद्धीचं वरदान घराण्याचं. पण आमचंही घराणं तसं काही लहान नाही हो, पण आमचे आप्पा म्हणजे तलाठी, तलाठी म्हणजे वकील नव्हे, म्हणून म्हटले आम्ही व्हायचे मामलेदार, त्याने कलेक्टर. कुठे आहे तो? बरे आहे ना त्याचे? हो बरे असायलाच हवे, म्हणजे म्हातारपणी आधार त्याचाच नव्हे काय बाबांना? त्याला आठवणीने दे हो पिढा, उपयोगी पडायचा. पैसे मिळवतो ना? हो, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळवतो. नोकरी कुठे करतो? कुठेच नाही. तरीही मिळवतो, म्हणजे भाग्यवानच म्हणणार का? आम्हाला 4 रुपये महागाई वाढावी असली की बाकीच्यांना संप करावा लागतो. मी कधी संपत नसतो हो, म्हणून म्हटले बाकीच्यानं. म्हणून या दिवाळीला मिळालेत ना मला 250 रुपये मिळून महागाई वाढ. कुठून मिळवतो पैसे? कुठून ते सांगत नाही, पण त्याच्या पैशांची भारी भीती वाटते. बाळू, दिवाळीच्या दिवशी आलायस, माझं एक काम करशील? हो करेन ना. जरा आमच्या सुभाषवर लक्ष ठेव. म्हणजे? काही नाही रे, तू मित्र आहेस ना त्याचा, त्याची वाईट संगत सोडव. आमचे बाबा तर थकले, ते तरी कुठवर खस्ता खाणार, हा कुठे नोकरीही करत नाही. तू चिंता करू नकोस ग, मी आलो ना इथे बदलून, मी बरोबर लक्ष ठेवेन त्याच्यावर. मी देईन त्याला कुठेतरी चिकटून, जरा मला मामलेदार होऊ देन. आई गेल्यापासून बाबा अगदी थकल्यासारखे वाटतात, रोज संध्याकाळी एकटेच बसतात विचार करत. आई घरात नाही, सुभाषा असा, मीही एक दिवस या घरातून जायची. खरंच ते कन्याधन परक्याचे. मग आमचे बाबा एकटेच राहतील, त्यांचे हाल होतील, कारण आमचा भाऊ आईचा फार लाडका. आई जाताना मला सांगून गेली, वयानं तो मोठा असला तरी तू त्याची ताई हो.
भाऊला आईची उणीव भासून देऊ नकोस. एक मात्र सांगते हो, बाबांच्या जरी तो हाताबाहेर गेला असला ना तरी माझ्याशी तो खरं बोलतो. पण मला त्याची भीती वाटते ती बाबांच्या काळजीमुळं. तिन्ही सांजेच्या वेळी बाबा एकटेच खिडकीशी विचार करत बसलेले दिसले ना की अगदी अगदी बडबडून येत. याची संगती अशी म्हणून म्हटलं त्याच्यावर जरा लक्ष ठेव. तू चिंता करू नकोस ग, मी आलो ना इथे बदलू, मी बरोबर लक्ष ठेवेन त्याच्यावर. डोळे पुस बघू रडतेस काय? तुला रडलंच पाहिजे ताई, तुला रडलं पाहिजे, याला रडलं पाहिजे, मला रडलं पाहिजे. अरे अश्रू हा आयुष्याचा पाया आहे. ट्रॅजेडी इज द बेस ऑफ लाईफ. हे असलं काहीतरी बडबडत असतो. ए बाया, केव्हा आलास? कशी चालली सर्व्हिस? परमनंट झालो. तुझे कसे? फर्स्ट क्लास. काय करतोस? कविता. कविता? पण तसा दिसत नाहीस. कवी असावा लागतो, दिसावा नाही लागत. कुठे नोकरी का नाही करीन? त्यात काय चार्म आहे? चुकलं आमचं. काव्याविषयी आम्ही तुझ्याजवळ बोललो. तुझा आणि काव्याचा संबंध काय? बरं जाऊ दे बाळू, मला सांग, शाळेत असताना तुझा भूगोल पक्का होता नाही का? माझं विशेष म्हणजे सायन्स हो. तीच तपश्चर्या उपयोगी पडते आज. परमनंट झालो मामलेदार कचेरीत. अरे वा, म्हणजे सायन्सच्या तपश्चर्याचा फायदा का? पण मग भूगोलाचं काय? भूगोलाचे काय? तू त्याच्याकडे काय लक्ष देतोस बाळू? तू गप्प बैस कर बाळू. मला सांग, एकूण माती किती आहे रे या जगात? माती म्हणजे काय विचारतो ग ताई? हा, एकूण पृथ्वीवर पाण्याच्या मानाने असे विचारतोयस होय? अरे एक चतुर्थांश मातीला तीन चतुर्थांश पाण्याचा वेढा. हा, म्हणजे पाणी जास्त ते शाश्वत जगातलं. माती खोटी, खोटी माती. प्रलयाच्या दिवशी पाण्याला मिळते ती. अजून वेळ आहे त्याला, दिवाळीच्या दिवशी भलतेच काय बडबडतोस? हेच ते, हेच ते. खोट वाटणं, खोट हसणं, खोट समाधान, अशाश्वताचं सुख जे निश्चित जाणार आहे वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी सारखं, त्याचा आनंद. एकूण काय तर माणसाचं आयुष्यच खोट. तत्वज्ञान सांगतोय. ऐकलंस ताई? ऐकते. चोराची हिसाब नीती. बाकी लहानपणापासून हा हुशारच हो. वाया गेलेला. ए बाळू, मला सांग, आपण जन्माला कसं येतो रे? कसं म्हणजे? अरे भलतेच काय विचारतोस, तुझी संगत आहे वाईट बाहेर म्हणून असले प्रश्न विचारतोस घरात. अरे तसं नाही रे. कसं म्हणजे? कसं म्हणजे? कसं? हसत की रडत? आठवतो तुला? आश्चर्य आहे. आठवतो म्हणजे आई सांगत असलेलं आठवतो. मी जन्माला आलो म्हणे रडत. आणि ते सांगतोय हसत. अरे रडत म्हणजे माझ्यासारखा, ताई सारखा, एकूण माणसासारखा. ते सत्य आहे अश्रू, खरे. पण मला सांग बाळू, जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकतो? श्री गणेशा. ए गणेशा, तसं नाही रे बाबा. प्रथम म्हणजे प्रथम. तान्ह्या मुलाची आजी रडणाऱ्या तान्ह्या मुलाच्या ओठाला करंडीला लावून त्याला काय शिकवते? हसायला शिकवते. म्हणजे जे बरोबर आणलेलं नसतं ते शिकवते. ते खोट. समुद्र वलयांकित पृथ्वीसारखं. एक चतुर्थांश हसण्याला तीन चतुर्थांश अश्रूंचा वेढा. अरे माणूस जाताना हसणं बरोबर घेऊन जातो आणि अश्रू इथे ठेवून जातो ते शाश्वत जगातलं. म्हणूनच म्हटलं ताई तुला रडलं पाहिजे. अरे अश्रू हा आयुष्याचा पाया आहे. ट्रॅजेडी इज द बेस ऑफ लाईफ. भाऊ, इतकं चांगलं बोलत असतोस तसं चांगलं वागत का नाहीस रे? ताई त्याला पेढा दे बघू. कशाचा समजलास? संगत चांगली ठेवण्याचा परिणाम. मी परमनंट झालो बरे. मग तुझ्याजवळच दे की. हा घे, पण संगत चांगली ठेव. आणि ताईला? मला नकोय. का रागवलीस माझ्यावर? पण त्याचा पेढा का नाही म्हणतेस? त्यांनी दिलाय मला. बर ते जाऊ दे. ए मला सांग, बाबा कुठे गेले सकाळी? तू रात्रभर कुठे होतास असा पत्ता काढायला? अरे मी कुठे? एक शब्द बोलू नकोस. ते लुटणं तयार आहे, अंघोळ करा, फराळाचा तयारच आहे. काही नको, शिव्यांनी पोट भरतं माझं. दिवाळीच्या दिवशी अन्न नाही लागत मला. खाऊ नकोस? देऊ नकोस? हे गे रे जाऊ दे. हे गे बाळू तुझं. हे काय बरे करत नाही सो तू? हा मी काहीच चांगलं करत नाही. निंदा चालली तू ना माझी मी घरात नसताना. आडून ऐकलेस? मी वाईट आहे हेच सांगितलं ना ताईंनी तुला.
आई गेल्यापासून सदा आम्हाला घरात हिडीस पिडीस, एक शब्द कोणी सरळ बोलत नाही आमच्याशी. अरे अरे, त्यांचंही म्हणणं बरोबर रे. अरे एव्हाना तू मॅट्रिक होऊन बी ए व्हायला हवं होतंस. कुठेतरी नोकरी करून संसाराला हातभार लावण्याचं हे तुझे वय. ते करतोच आहे मी, हातभार माझाच आहे संसाराला. मिळवून आणतो कोण घरात माझ्याशिवाय? पण माझ्या आणलेल्या पैशांना घरात कोणी हात लावत नाही म्हणून मी ते खर्च करतो. तर म्हणतात उधळ्या. नोकरी करीत नाहीस मग मिळवतोस कुठून? ते आमचं खासगी आहे रंगरावाबरोबर एका धंद्यात आमची भागीदारी आहे खासगी. त्याची भागीदारी बरी नव्हे हो, त्याच्या खासगी धंद्याचा लौकिक बरा नव्हे. त्याची संगत तू सोड बघू. तुझा मित्र म्हणून तुला सांगतोय तुझ्या हिताचं, नाहीतर त्याच्या बरोबर एके दिवशी तूही अडकशील. त्याची संगत तू सोड बघू. मी देईन तुला कुठेतरी चिकटवून, जरा मला मामलेदार होऊ दे. खरंच देशील मला नोकरी? अरे खरंच देईन, पण संगत चांगली ठेव. इतकं सुद्धा आपुलकीनी चौकशी करणार कोणी नाही रे या घरात. बाबांची वकिली बंद झाली, त्यांची दया येऊन कुठेतरी नोकरी करावा म्हणलं तर मला बघितल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या. माझं नशीबच तसलं बघ. अरे चिंता करू नकोस हो. अरे रडतोस काय, डोळे पूस बघू. ताईबद्दल मला काय वाटतं हे मात्र तिला कधीच कळलं नाही. आणि माझं नशीब असं बघ बाळू, तिला भाऊबीज द्यायला हवी म्हणून वर्षभर काटकसर करून मी पैसे साठवून ठेवले. ते सुद्धा गेले काल चोरीला. नाही रे, ते त्यानं उसने घेतले. तो वी नव्हता का देशपांडे? हा तोच. काहीतरी घरी अडचण म्हणाला, मित्रासाठी मन कळवळलं दिले. मला सांग, तू माझ्या जागी असं असतं तू नसेच दिले? द्यावेच लागतात अडचणीत मित्रांना मदत करायला नको. मग तर आता हिला द्यायला भाऊबीज नाही, आता तिला वाटेल की माझं तिच्यावर प्रेमच नाही. तुझ्या संगतीत राहून अभ्यास केला असता तर मलाही नसती का रे नोकरी मिळाली, कशाला ही अडची अडचण आली असती. तू सुद्धा परमनंट झाला असतास, तुला सुद्धा महागाई वाढ मिळाली असती 250 रुपये. तुला मिळाली? अरे अरे, चांगल्या संगतीचं आणि मेहनतीचं फळ मिळतच हो. हे बघ, माझं सुद्धा ना खूप येणं आहे त्या रंगरावाकडनं. एकदा दिवाळीचा हिशोब पूर्ण झाला ना की ते पैसे घेतो आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे त्याची संगत देतो सोडून. मग मी सुद्धा नोकरी करीन, मग मी सुद्धा परमनंट होईन, मग मला सुद्धा वर्षाची महागाई वाढ मिळेल एकदम 250 रुपये. पण तोपर्यंत माझं एक काम करतोस, मला 5 रुपये देतोस उसने. म्हणजे काय, ताईला भाऊबीज द्यायला हवी ना, पण तिला सांगू नकोस. नाही तर उसने घेतलेले पैसे, नाही तर भाऊबीज घ्यायची नाही ती. हा, 4-5 दिवसात परत करीन. परत दे हो मात्र. नाही म्हणजे धाकट्या भावांची फी भरायची ना, त्यात अडचण नको. नाही अडचण होणार असेल तर नको देऊस. नाही तसे काही नाही, पैसे घे तू. बाबासाहेबांचा मुलगा, एवढी अडचण करायला नको. जातात कुठे पळून, पण संगत चांगली ठेव हो. अरे चांगल्या संगतीचं आणि मेहनतीचं फळ मिळतच हो. घे बघू पैसे. घेतो, तू आता एवढा आग्रह करतोस तो घेतो, पण ताईला सांगू नकोस. हा काय सांगू नको म्हणाला रे हा? काही नाही, तो मला विचारत होता की मी सध्या कविता करतो का. कविता करतो म्हणे, दिवसा उजेडी तोंड लपत फिरवायचं आणि चांदण्यावरती कविता करायच्या, कारण मनात तेच ना चांदण. चोराच्या पाहिलंस बाळू, हा आमच्यावरचा विश्वास. मगाशी खिशात काय घातलंस ते? कागद आहे. कसला कागद? तुला सांगितलं ना विश्वास बसायचा नाही तुझा म्हणून. कवितेचा कागद आहे, मी एक कविता संग्रह करतोय, वाहतो ही दुर्वांची सुळी. हा दिवे ओवाळा. ओवाळा त्यातलीच एक कविता आहे, आत्ताच याला म्हणून दाखवत होतो. काय रे बाळू, सांग तिला. हो रे बाळू. तुला सांगू नको म्हणून सांगितलं नाही, उगीच खोटे कशाला बोलू. म्हणून काही दाखवले नाही, पण आता तो म्हणतोय त्याच्याकडे आहे कविता, तर असेल. पण मग तुमचा माझ्यावर विश्वास का नाही? अगं ताई, खरंच याला पाहून मला माझं बालपण आठवलं. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती, काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. हुशार हो हुशार, बाकी हुड याची कविताच काय यालाही समजणे अवघड. छान हो छान, छान केलीस कविता. कळली नाही पण केलीस छान. बरे ताई येतो, चिंता करू नकोस, मी बरोबर लक्ष ठेवेन हो याच्यावर. बरे भाऊ येतो. हो हो, 4-5 दिवसांनी भेटेन हो. आय आय, लक्षात आहे लक्षात आहे. काय लक्षात आहे? नाही आत्ता केलेली कविता लक्षात आहे असं सांगितलं. सुभाष कुठे चाललास?
नाही मी कुठे असं इथे माझ्यासमोर उभा रा काय झालं कुठे होतास रात्रभर रात्रभर मी पहाटे गेलो होतो खोटं बोलू नकोस ये उभा आई समोर घे आईची शपथ आणि सांग रात्रभर घरातच होतो म्हणून चुकलं माझं पुन्हा असं नाही करणार पण बाबांना सांगू नकोस कुठे होतास रात्रभर तमाशाला गेलो होतो भैरोबाच्या टेकडीवर जत्रा होती लावणी ऐकायला तमाशाला लावणी ऐकायला अरे बाबांनी तुला बंदी केली होती ना अशा ठिकाणी जायची म्हणूनच गेलो होतो मुद्दाम न बघण्यासारखं काय ते पाहायला अरे सगळं जग जात आम्ही गेलो तर काय बिघडलं सगळं जग म्हणजे म्हणजे बरीच लोक होती समोरचा गुरव होता रंगराव देखील होता मग मी गेलो त्यांच्या बरोबर तू आणि हे तुझं जग अरे पण अशा माणसांबरोबर तू राहू नयेस असं बाबांना वाटतं त्यांच्या बरोबर का राहत असतोस तू काय वाईट आहे त्यांच्यात आमचं मित्र तेवढे वाईट का नाही रे बाबा तुझे बाबा आणि ताई सोडून सगळी माणसं चांगली आहेत जगातली असं कुठे म्हणलं मी ते रंगरावा बरोबर जाणार नाही त्याच्या हॉटेलात जाणार नाही असं कबूल केलं होतंस ना तू बाबांना पण त्यानं काय नुकसान केलंय तुमचं त्यांनी नुकसान केलंय तुझं अजिबात नाही शाळेतून रस्सीगेट झाल्यापासून त्याच्या इतकं दुसरं कोणी जवळ केलं नाही मला अरे बाबांना मदत व्हावी म्हणून किती धडपड करत असतो तो बाबांचं नाव रेकमेंड सुद्धा केलं मी त्याच्याजवळ तू मग बाबांचं नाव रेकमेंड केलं होतं बाबांना वकिली त्यांना द्यावी म्हणून आला होता इथे तो बघ म्हणलं नव्हतं तुला मी हो म्हणूनच बाबांची भांडण करून गेला बोलले असेल बाबा त्याला काहीतरी माझा मित्र आहे ना तो हो मित्र आहे ना तुझा म्हणूनच उधारी मागून गेला बाबांजवळ तू केलेली काय बाबांच्या जवळ हलकट झाला म्हणून लवकर आला तो इथे तर भेटू देत मला काढतो त्याचा काटा मी कसली भाषा बोलतोय सुभाष कुठे शिकलास रे हे अरे तू एका प्रतिष्ठित वकिलाचा मुलगा आहेस दरोडेखोरांच्या टोळीत का सामील होणार आहेस कसले शब्द बोलतोयस आपल्या भविष्याचा कधी विचार केलायस का जिथं जावं तिथं बाबांना तुझ्या पायी मान खाली घालावी लागते प्रत्येक ठिकाणी तुझं देणं प्रत्येक दुकानी तुझी उधारी अरे अशाने बाबांना एखाद्या दिवशी गावात तोंड दाखवणं अवघड होऊन बसेल तुझ्या पायी असं करू नये रे सुभाष आई नाही आपली आता घरात बाबा सुद्धा आता थकलेत रे ताई चुकलं माझं पुन्हा असं नाही करणार प्रत्येक वेळी तू असंच बोलतोस आणि रागारागाने काही बोलायला जावं अशी केविलवाणी मुद्रा करतोस की दगडालाही तुझी की व्यावी त्यानेही तुझीच बाजू घ्यावी बाबांना त्रास होणे म्हणून प्रत्येक वेळी मी तुझी बाजू घेते चार दिवस सरळ वागतोस पुन्हा आपलं तुझं ये रे माझ्या मागल्या बाबांच्या सगळ्या आकांक्षांवर पाणी पाडलेस तू वकिली बंद केल्यापासून तुझे सगळे अपराध आईपासून दडवून तिचेच दागिने विकून त्यांनी तुला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि सुभाष फी बुडवल्या कारणासाठी तू शाळेतून रस्टिकेट झालास मी तुला खात्रीने सांगते सुभाष बाबांनी कधी बोलून नाही दाखवलं हीच गोष्ट आईला कळली आणि हाय खाऊन ती गेली ऐन दिवाळीच्या दिवशी मी तुला सांगून ठेवते सुभाष बाबांचा स्वभाव तुला कळला नाही तू कधी कळून घेतला नाहीस एखाद्या दिवशी असह्य झालं ना तर तुलाच काय पण मला सुद्धा न सांगता ते घरातनं निघून जातील मग तुला त्यांची किंमत कळेल नाही ताई नाही ताई ताई खरं सांगतो हे बघ आज दिवाळी आहे मी तुला खरं सांगतो यापुढे बाबांना जसं पाहिजे ना तसंच मी वागेन ते म्हणतील ते काम करीन त्यांना हवं असेल तर मी अजून पुढे शिकेन म्हणतील तर म्हणतील तिथे नोकरी करीन अगदी आईच्या साक्षीने सांगतो ताई सुभाष अरे सुभाष हाताला काय झालं तुझ्या अगं काही नाही ते येताना लोखंडांच्या लाकडाच्या वखारीला आग लागली होती ना ती विसवायला गेलो त्यातलं जळतं लाकूड हातावर पडलं आणि हात भाजला माझा पण तू औषध तरी लावलेस का नेरी अगं नाही काही फार भाजलं नाही ताई अरे बाबा आले बाबा बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे ताई हा मुलगा रात्रभर कुठे होता ते मला कळायला हवं बाबा ते लोखंडांच्या लाकडाच्या वखारीला आग लागली होती ना ती विझवायला गेला होता बघा ना बिचाऱ्याचा हात सुद्धा किती भाजलाय बघा ना घरात आगी लावा आणि बाहेरच्या विझवा पण बाबा आता तू तसा वागणार नाहीये चांगला वागणार आहे धर रे बाबांचे पाय चुकलो म्हण आणि आता जे जे मला सांगितलंस ना ते सगळं बाबांना सांग बोल ताई मला तुझ्याशी काही बोलायचंय तू जरा आत चल बाबा मी देवघरात शांतपणे वाचत बसणार आहे अनुदिने अनुतापे तापलो रामराया बाबा चुकलं माझं परमदिन दयाळा निरसी मोह माया बाबा अच्छा पळ मला माझे बाबा ऐक ना माझं बाबा तुझं विनशिण होतो धाव रे धाव आता क्षमा मागायला गेलं तरी शिक्षा करता आई आई का गं केलीस तू मला एकटं नसून मी वाईट आहे
वाईट आहे, खूप वाईट आहे. तू असेस तू निधर्माचं ऐकून तरी घेतलंस नाही. काय केलं मी या जगात? संस्कारांची कधी न केली चिंता, खंत न चारित्र्याची, आयुष्यावर पुरी लगटली माळच दुष्कृत्यांची. त्या माळेतून नित्य मोजतो मी कृतकर्मांच्या घडी, वाहतो ही दुर्वांची चुडी. सुभाष, तू रडतोयस? ताई चुकलं माझं. आणखी किती चुकणारस? काय झालं? बाबा आता पानसरे वकिलांच्याकडे जाऊन आले. त्यांच्या बायकोकडनं 5 रुपये उसने घेतले होतेस तू? सुभाष खोट बोलू नकोस, खरं सांग. घेतले होते. का घेतले होतेस? माझ्या एका मित्राने मागितले होते. कोण मित्र? तो देशपांडे. मास्तरांचा वसंत? हो. तो कशाला आला होता तुझ्याकडे पैसे उसने मागायला? त्याची आई आजारी होती. हे बघ, उगीच कोणाची तरी आई आजारी पाडू नकोस. ठीक आहे, त्याच्या घरीच जाऊन विचार. नाही ताई, तो गावाला गेलाय पण त्यांनी मला पैसे दिले. कधी? गावाला जायच्या आधी. हे बघ, हे बघ, आमच्यावर ना कोणाचा विश्वासच नाही. आई गेल्यापासून सदा आमचं घरात छ. एकदा आम्हाला हकलून द्या घरात म्हणजे तुम्ही सुटलात सगळे. अरे अरे, तसं नाही रे, पण बाबांची केवढी मान खाली झाली असेल. आणलेत ना त्यांनी पैसे? मी सांगते बाबांना, काढते त्यांची समजून. हे सुभाष, पण तू असं रुसू नकोस रे बाबा. अरे अरे, तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना मी, वाईटासाठी सांगते का? हा ए सुभाष, एवढं सुद्धा ऐकणार नाहीस माझं? माझे आपले दोन्हीकडून हाल. बर बाबा, चूक तुझी नाही, चूक माझी, आता तर झालं. ए सुभाष, सुभाष, सरस्वती भेटली होती दामल्यांची, तुझी आठवण काढत होती. मी हसावं म्हणून हा विषय काढतेस तू. ताई, पण तू सांगलीस मी खोटा आहे, खोट बोलतोय, वाईट आहे, कळतंय तरी बोलतोय. नाही रे बाबा, मी उगीच तुझ्यावरती संशय घेतलाय. आता त्यांनी दिलत ना आणून पैसे, दे मला, मी बाबांना दाखवते म्हणजे त्यांची समजूत पटेल. नाही नाही, मी जसे त्याला नेऊन देईन, बाबांना नको. अरे पण पैसे बघितल्याशिवाय बाबांचा विश्वास कसा बसेल? घे एकदाच. अरे हा कागद कसला सुभाष? अगं हा सांगायचंच राहिलं, सकाळी येताना पोस्टमननी मला बाबांच्या नावाची तार दिली होती. तार? हो. कसली? बाबांची तार मी कशी फोडू? कसली तार आहे कोणास ठोक? अरे वाचून बघ बाबा, एखाद्या दिवशी भयंकर नुकसान करून ठेवणार आहेस तू घराचं. अरे बाबा, देव घरात बसलेत, वाच ना कोणाचे तारे. ताई, काय झालं सुभाष? अरे काय झालं? ते गोखले बोलणी पक्की करण्यासाठी येत आहेत. ताई, तुझं लग्न ठरलं? मग मेल्या, रडायला काय झालं? बाबा माझ्याशी बोलत नाहीत, आई पण नाही, आता तूही गेलीस मग मला कोण? तू तू तार नेऊन द्यायचा बाबांना. मी नाही देणार, ते रागवतात, तूच नेऊन दे. मी कशी देऊ? का? नाव घ्यावं लागेल म्हणून. नाव म्हणजे? अरे नाव म्हणजे काय? नाव नाही का त्यांचं तारे? अविनाश गोखले. बाबांना तार नेऊन द्यायची आतमध्ये त्यांच्या हातात, म्हणजे त्यांचं नाव घ्यावं लागेल ना, म्हणून लाजतेस. तू चांबरटपणा करू नकोस, आधी तार देऊन द्यायचा बाबांना. मी नाही नेऊन देणार, लांबनं टाकेन. बाबा देवघरात बसलेत आणि मला तिथे जायची लाज वाटते. मग बाबा ती तार वाजतील, मग ती मंडळी येतील. ए ताई, कोण कोण असतं का घरी? मला नाही ठाऊ. म्हणजे नवरा मुलगा असेल, त्याची आई, त्यांची आई असेल, म्हणजे तुझी सासू सासरे असतील, मग ते मंडळी येतील, मग साखरपुडा होईल, मग मांडव, भटजी, मंगलाष्टक, सनई, चौघडा, लग्न, घर भरून माणसं येतील, जमतील. मग एक दिवस मांडवरी कामा सगळेजण निघून जातील. जाताना आमच्या ताईला घेऊन जातील. मग घरात आम्ही दोघंच, न बोलणारे बाबा आणि न ऐकणारा सुभाष. आमचं काही नाही ग ताई. हे ताई, पण तुझा सासरी छळ होईल का ग? नाही होणार. मी सांगेन तुझ्या सासूला की आमची ताई खूप चांगली आहे म्हणून. तू आधी आज जा बघू.
जा साबण आण, टॉवेल आण, पलंग पोस आण, त्या खाटेवर टाक, जा बघू. का ते येणार आहेत म्हणून? आता जातोस की नाही? किद्दर आहे वो छोकरा? वो छोकरा किद्दर आहे? कोण बाबा, कोण हवाय तुला? वो देवधर वकील का छोकरा किद्दर आहे? कोण सुभाष? बाबांनी तार वाचली, मग त्यांनी घड्याळ पाहिलं आणि मग ते ज्ञानेश्वरी वाचायला बसले. अरे अरे सुभाष, हा बघ कोण आलाय तुझ्याकडे. लाला. वय लाला. घरात येऊ नकोस बाबा, समोरचे लोक पाहत असतील. कशाला आलायस? हो पैसा कब दे गाई छोकरा? पैसा लेते वक्त लाला लाला करताय, और देते वक्त मुख काला करके छिप जाते है. ओए पैसा हम लेके जाएगा आज. पैसा नहीं देगा तो चौक में बम मारेगा, इज्जत निकालेगा. हळू बोल बाबा, हळू बोल. कसले पैसे रे सुभाष? घेतले होते का? पूछो इसको. पैसा लेते है, बाद में मुझ छिपाते है. हळू बोल बाबा, माझे वडील देवघरात बसलेत, त्यांच्या कानावर तुझे शब्द गेले तर ते जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. तू तू जा या घरातून. पैसा कोण देगा? ओए पैसा कोण देगा? हे बघ तू तू जा आता, 15 दिवसांनी ये, मी करेन काहीतरी व्यवस्था. तुम देगा? तुम पैसा देगा? देईन बाबा देईन, पण आधी जा आता या घरातून. जा. जाताय जाताय, 15 दिन के बाद आएगा, पैसा लेके जाएगा. हाँ इसको बोलना बड़ा घर का लड़का है, बड़े घर का. हाँ पठान से पैसा कभी नहीं लेना, पठान का जद बहुत खराब है. हाँ तुझी भीती वाटते ताई. ताई ताई काय करू सांग ना, मी बोल ना ताई. सुभाष कशासाठी घेतले होतेस पैसे? अगं खूप जणांचे द्यायचे होते, रंगरावाचे पैसे द्यायचे होते, लायब्ररीची फी भरायची होती, आणखी बरीच माणसं होती. म्हातारपण पण या गोष्टी करून बाबांना तसा त्रास होऊ नये म्हणून. असल्या माणसाकडून पैसे घेतले होतेस? अरे दिवाळीच्या दिवशी पठाण आपल्या घरात आला, ही गोष्ट समोर कळली तर समोरचा गुराव गावभर शिंग फुंकत जाईल आपल्या घराच्या बेअब्रूचा, याचा काही विचार केलास का तू? काही चुकलं माझं पुन्हा असं नाही करणार, पण बाबांना सांगू नकोस. अरे बाबांना सांगेन म्हटलं तरी दगड होईल माझ्या जिभेचा. किती घेतले होतेस पैसे? फार नाही, थोडेसे होते, पण आता सगळं व्याज वगैरे मिळून तो 300 रुपये मागतोय. 300? अरे चांडाळ, मी कुठून आणू इतके पैसे? आणि बाबा तरी. तू एक काम कर, एक दगड घे आणि बाबा देवघरात बसलेत ना त्यांच्या डोक्यात नेऊन घाल, म्हणजे जिवंतपणी तरी तुझ्याकडून मिळणारे यातनातून सुटतील ते. मुला मुलींना जन्म द्यायचा तो यासाठी? सुखाची तरी कुठली अपेक्षा करायची रे त्यांनी आपल्याकडून? देवधरांचं घर हेच का रे मुलानं? कोण पाहिजे आपल्याला? मी शारदाबाई गोखले. आमची तार नाही का मिळाली? तार गोख भाई, तुझ्या सासूबाई अजून कोणी आला नाही का बरोबर? हो अविनाश टांग्याचे पैसे चुकते करतोय. या ना, मी बाबांना बोलून येतो. ताई या ना. सौभाग्यवती हो बा, मी बाबांना पाठवून देते. हो अविनाश, अरे हेच मुलगी करायची. म्हणजे काय आई, तू पाहिलीस, पसंत केलीस आणि करायची असं ठरवूनच तर आपण इथे आलो ना. ते झालंच रे, पण आता म्हणते इथल्या संस्कारासाठी करायची. तू हात पाय धुवून घे.
या घरी आल्यावर कसं प्रसन्न वाटतंय नाही. घरंदाजपणाची छाया अवघ्या वास्तूवर पडल्यासारखी दिसते. पण आई, बाबांच्या मागे इतक्या घाईनं कार्य उरकायचं म्हणजे मनाला खूप अवघड वाटत नाही का? प्राक्तन तळलंय करे. वर्षभरात कार्य उरकलं नाही तर पुढे 3 वर्ष थांबावं लागतं म्हणून एवढी घाई. नाहीतर कुणाला हाऊस का आली? वर्षभरात जाणाऱ्याची छाया जागी असते घरावर असं म्हणायचं आणि त्यांच्याच इच्छेनं हे चांगलं स्थळ मिळालं असं समजायचं. पण आज बाबांची फार आठवण होते नाही ग. बाबा येत आहेत. हां नाही, ज्ञानेश्वरी वाचत होते. अरे तुम्ही उभे का, बसा ना. तुमचं सामान मी नीट ठेवतो. बसा बसा, या या ना, बसा इथे. काय आतमध्ये जरासा अंधार आहे ना म्हणून इथे या ना. बसा 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 ना. वर माडी आहे, बाबा बसतात तिथे. वकिलीचं काम असतं तेव्हा, म्हणजे असायचं तेव्हा. आई तुम्ही इथे बसाय का स्वयंपाकघरात येत आहे? म्हणजे आधी माझघर, मग स्वयंपाकघर, मग देवघर, मग परस. खूप मोठं आहे घर आमचं. बसा ना, बाबा येत आहेत. काय नाव आपलं? सुभाष. म्हणजे देवधरच मी, म्हणजे ताईचा मी भाऊ. पण माझ्यावरनं ताई कशी आहे तुम्ही ठरवू नका. ती खूप चांगली आहे दिसायला सुद्धा. घरातलं सगळं काम करते ती. म्हणजे आमची आई गेल्यापासून तीच आई आहे या घरातली. बाबा सुद्धा कधी तिला रागवत नाहीत, म्हणजे मला सुद्धा नाही रागवत. पण माझं वेगळं, बाबा मोठे आहेत ना, खूप मोठे आहेत. मी बोलतोय का खूप आज? नाही नाही, बोला तुम्ही. उगीच नाही, आनंद झालाय मला म्हणून. म्हणजे लग्नाचा, म्हणजे लग्नाचा म्हणून तो आहेच आहे, पण तो माझ्यापेक्षा ताईला जास्त व्हायला हवा. कारण लग्न म्हणजे बदल आयुष्यातला, तिचा आनंद निराळा. म्हणजे फुलांच्या पाकळ्यांचे पंख शरीराला चिकटल्यावर शरीर कसं होत असेल? म्हणजे हलकं फूल झाल्यानंतर हवेत तरंगण्याचा आनंद घेताना आधीच्या काटेरी सुरवंटाला काय वाटत असेल? अवघड आहे हो प्रश्न. आहे ना, गंमत आहे की नाही? पण माझी एक आयडिया आहे. कसली? जराशी विनोदी आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ऐकल्यावर हसायचं असं का? नाही नाही, अगदी तसं काही नाही. पण ते आधीचे कवी जे मुलींना फुलपाखरू म्हणतात ना, ते चूक. का? म्हणजे सुरवंटाचे फुलपाखरू होतात की नाही, पण ह्या मुली लहानपणी फुलपाखरू असतात आणि ते जेव्हा सासरच्या कोशात जातात तेव्हा त्यांचे होतात सुरवंट. म्हणजे कोणाचा त्यांना स्पर्श होणं म्हणजे दोघांच्या अंगावर काटा. पण खरं सांगू का, तुम्ही आलात आणि घरात अगदी आई आल्यासारखं वाटलं. म्हणजे माया करणारं कोणीतरी यावं ना, अगदी तसं. म्हणजे बाबा सुद्धा माया करतात, पण तरी सुद्धा आईची माया कराल ना ताईवर? कराल ना? म्हणून मला खूप आनंद झालाय. शिक्षण किती झालं ताईचं? ना ती मॅट्रिक पर्यंत शिकले, म्हणजे कन्याशाळेची मॅट्रिक आहे. तुमचं? माझं. अरे बाबा आले. अरे बसा ना आपण. सुभाष, घरात ताईला काही मदत करता आली तर पहा. हो. हा, अचाट काहीतरी बडबडत होता ना? नाही हो, खूप हुशार आहे मुलगा. बसा ना आपण, बसा. अरे आपण उभ्या का, आपण बसा ना. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं बैठकीत कसं बसायचं म्हणून. अहो अहो, आता आपली वय झाली, तरुणांशी जवळीक साधायची म्हणजे त्यांच्या बरोबरीनं आपण सुधारणेत भाग घ्यायला हवा. बसा बसा. आमची तार केव्हा मिळाली? रात्रीच केली तार. नाही, मला आत्ताच मिळाली. म्हणजे ताई म्हणत होती सकाळी झाली म्हणून, सुभाषच्या हातात पडली होती पण तो मला द्यायला विसरला. तसा मी दिवसभर घरीच असतो, वकिली थांबवल्यापासून वाचित लिहित बसतो घरीच. हो, तो सगळा इतिहास आहे आमच्या कानावर. कायदा काही म्हणू, पण आपली बाजू अत्यंत खरी आहे हे प्रत्येकाचं मत आहे. म्हणजे थोरल्या भावानं खून केला म्हणून विश्वनाथ सोमण जन्मठेपेवर जाण्याचं काहीच कारण नाही. आपण वकिली सोडलीत ते योग्यच केलं. तुम्हाला ही केस कशी काय ठाऊक? कशी ठाऊक? हो, हिमालयाची उंची हिमालयाला कशी कळावी? सह्याद्रीनंच ती मोजावी. आपल्या करारी स्वभावानं आमच्या पिढीच्या मनात उत्पन्न झालेल्या आदरामुळं आपल्याला पाहायला मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण समजतो आणि म्हणूनच निव्वळ या घराशी संबंध जोडावा या एका हेतून मी मुलगी पाहिली आणि आपलं नाव ऐकल्यावर ह्याने पसंतीची तार केली. भाग्य ताईचं. वर्षभरात हे कार्य व्हायला हवं, नाहीतर 3 वर्ष लांबणीवर पडेल म्हणून आईन दिवाळीच्या दिवसात परंपरा बाजूला सारून अशा अवस्थेत आम्हाला इथे यावं लागलं. कारण घरात आम्हाला दोघांना फक्त आम्ही दोघंच आहोत. बर, व्यवहार म्हणून काही बोलणी? फक्त एकच अट, तुळशीच्या लग्नाच्या दिवशी लग्न व्हावं. खरं तर कुठल्याही समारंभाशिवाय एकुलत्या एका मुलाचं लग्न असं उरकायचं जीवावर येतं.
पण दुःख मानलं तर डोंगरा एवढं होत जातं. आल्या प्रसंगाला धीरानं तोंड द्यायचं, कुठलाही समारंभ न करता कार्य उरकायचं ही आपली लौकिक अडचण. आणि घरातलं पहिलंच मंगल कार्य असून सुद्धा समारंभ करता न येणं ही माझी आर्थिक अडचण. कन्याधन म्हणून मुलीच्या आईचा उरलेला एक दागिना मोहनमाळ, या पलीकडे आणखी हुंडापांडा, पोशाख, मानपान काहीही मला करता येणं शक्य नाही, कारण माझी वकिली. असं पहा, धनासाठी कन्या स्वीकारणे इतके आमची आर्थिक परिस्थिती काही ओढघसतीची नाही. ईश्वर कृपेनं याच्या वडिलांनी खूप मिळवून ठेवलंय आणि ते देवदयेनं याच्याही हाताला चांगलं यश आहे. आम्ही आपल्या घरची कन्या स्वीकारतो आहोत ती ह्या घराच्या संस्कारासाठी. धुतल्या पावलांचे संस्कार घेऊन ती आमच्या घरात यावी ही आणि एवढी एकच इच्छा आहे आमची. कारण चांगले संस्कार हे पुरतात, ते पैशानं विकत घेता येत नाही. आपलं बोलणं ऐकलं आणि मुलगी सुस्थळी पडल्याचं समाधान मिळालं. माझ्या मुलीचं जास्त कौतुक करणं माझ्या स्वभावात नाही, पण बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलायचं. माझी मुलगी रूपानं पण गुणानं उजवी आहे, ती आपला संसार सुखाचा करील, चार माणसांचं कुटुंब हसतमुखानं सांभाळेल. लहानपणीच तिच्यावर हे संस्कार केलेत तिच्या आईनं, तिच्यावर ही जबाबदारी टाकून ती अकाली हे जग सोडून निघून गेली. आमची मुलगी संसारात साखरेचा गोडवा आणेल, तिखट मीठ काही चुकलं तर तेवढं तुम्ही सांभाळून घ्यायचं, आणि सासरी गेल्यावर काही तिच्यातून चूक झाली तर आम्हाला क्षमा करायची, एवढाच तुमचा आमचा करार. खरं तर मनाने ठरवलेलं शब्दांशिवाय कळणार नाही म्हणून उपचारांची एवढी देवाणघेवाण करायची. मुलीला बाहेर बोलावतो. कशाला? मुलाला मुलगी पाहिजे असेल ना, आईनं बघितली ना. आणि आपण? आई मुलाचं नुकसान कसं करेल? मुलीला मुलाला पाहायचं असेल ना. आता आपल्याच शब्दात उत्तर द्यायचं तर मी तरी मुलीचं नुकसान करीन का? ज्या गोष्टी जपातपानं होत नाहीत त्या योगायोगानं सुद्धा होऊन जातात. तर मग आता मंगल पत्रिका छापायला टाकतो. आजपासून 15 दिवसानंतर हे कार्य ठरलं. बाबा, मी साखरेचं भांडं आणायला विसरलो होतो. तू साखरच विसरायचास. आमची मुलगी आम्ही आपल्या हाती देतो आहोत, साखरच आहे, गोड मानून घ्या. मुलगी घरात आहे ना? हो. चमचाभर साखर तिच्या हातावर ठेवते म्हणजे झाला साखरपुडा.
ताई ईश्वर कृपेनं सगळा सोहळा पार पडलाय. आता सासरी जायचं, इथली चिंता करायची नाही. जोपर्यंत काही वाईट कळत नाही तोपर्यंत सगळं सुखरूप आहे असंच मानायचं. वडील माणसांचं ऐकायचं, त्यांची अवज्ञा करायची नाही. तर मी माझी पगडी घेऊन येतो. जिथं अन्याय मिळतो तिथं न्याय मागायला येणार नाही असं सांगून कोर्टात काढून ठेवली होती. आज थोडी वकिली करायची. येतो मी. मुली पूस आता असव. अगं प्रत्येक शकुंतलेच्या आयुष्यात एक ना एक दिवस सासरी यायचंच. लहानपण सगळं या घरात काढलेलं असतं, ते सोडून जाताना ऊर भरून यायचंच. माझी सासू मला म्हणाली होती, ते आज तुझी सासू तुला सांगते. तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू या घरात तुझ्या बाबांना भावाला भेटायला केव्हाही येऊ शकतेस. मग तर झालं, आणखी काय. जाण्यापूर्वी एकदा पाणी घालू पारिजातकाला. तुझा भाऊ कुठे आहे का? टांगा आणायला गेला असेल. तुझी आई तुला काय म्हणायची ग? ताई. मग मीही तुला ताई म्हटलं तर चालेल? हे काय विचारणं झालं? काय रे, तुझी काय हरकत नाही ना? नाही तुला नाही पण मला नाही ना म्हणावं लागणार. काहीतरीच बोलला. लाजून चूर झाली बघती. त्याचा स्वभाव ना असंच थट्टेखोर आहे. परमेश्वराच्या कृपेनं आणि तुझ्या आईच्या आशीर्वादानं सगळे संस्कार व्यवस्थित पार पडले. आता एकच राहिला, जावई मुलीला घरातून घेऊन जाताना सासू त्याच्या हातावर दही घालते देवघरात. आज तुझी आई असती तर तेही झालंच असतं. तेव्हा आजच्या दिवस मीच होते तुझी आई आणि माझ्याच मुलाच्या हातावर जावई म्हणून दही देते देवघरात. ही तुळस तुझ्या आईने लावले ना. अविनाश, तुळशीचं एक पान घे. या पवित्र प्रसंगाला साक्ष म्हणून तिची आई असू दे बरोबर. चला. फुलटले आयुष्याचे पान, निघाली ताई शश्वरग्रही, बालपणीचे सरले नाते, जवळचे कोणी उरले नाही. हूडपणाने किती वागलो तिची पण शांती ढळली नाही. काय करावे मी तिच्यासाठी, सदैव छळना केली. थोर घरातील घोर पातकी काय शुभाशिष देव. ताई तुझ्या सुखास्तव वाळीन मी दुबळी जीवन कुडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. किद्दर आहे वो बहन, वो बहन किद्दर आहे, किद्दर आहे वो बहन. तुम अभी जाओ यहां से. देखो मेरे बहन का शादी हुआ है, घर में बहुत मेहमान आया है, तुम अभी जाओ यहां से जाओ. हम नहीं जाएगा, पैसा लेके जाएगा. देख कौन है रे सुभाष? आगो भाई, आज 15 दिन हो गए, पैसा किधर है? अरे हे बघ बाबा, मी सासरी चालले, माझ्या बरोबर माझ्या घराची बेअब्रो नको झाल. मी हात सोडतो तुला, तू तू जात या घरातून. अरे सुभाष सांग रे काहीतरी, आता सासूबाई येतील देव घरात ना. 15 दिन हो गए, पैसा किधर है? तुम जाएगा तो बिना पैसा कौन देगा? ये छोकरे के ऊपर हमारा भरोसा नहीं है. आता काय करायचं सुभाष? आई हे बघ,
हे बघ बाबा, हे मोहन मार्ग आहे. माझ्या माझ्या आईची मी पैसे पाठवते त्याच्याजवळ. तिथे पण आता जाया घरात जा. दे ग बेन, जरूर दे ग. भाऊ, मी पैसे पाठवते, मोहन माळच घे आणि मलाच पाठव. मी चालले आता, बाबा एकटेच आहेत. त्यांना सांभाळ. ताई, ताई कोण आलं होत? कोणी नाही बाबा, कुठला तरी माणूस कुठला तरी पत्ता विचारत होता. मी त्याला तसा पत्ता सांगितला. सुनबाई, काय करतेस ग? काही नाही, यांची दुकानात जायची वेळ झाली ना, तयारी करून ठेवत होते. काही काम होतं का? हो, तुझ्याबद्दल एक तक्रार होती शेजारच्या गोपते काकूंची. माझं काही चुकलं का? हो ना. तू आज पहाटे किती वाजता उठलीस? घड्याळ नाही पाहिलं. तेच चुकलं. म्हणजे? अगं, आज पहाटे 3 वाजता तू विहिरीवर पाणी शेंदत होतीस. गोपते काकूने पाहिलं, त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी मला सांगितलं. असं भलत्या वेळी पाण्यावर जाऊ नये पोरी. अगं, सगळ्यांच्या नजरा काही सारख्या नसतात. रात्री अपरात्री पाण्यातले आसरा जाग्या असतात. दुसऱ्याची पोर उचलून आणली आम्ही इथे. इडापिडा टळो, अमंगळ पळो, अशा भलत्या वेळी पाण्यावर जाऊ नये पोरी. मला वाटलं पहाटेचे 5 वाजले असतील. अगं, पण वेळ नाही का पाहिजेस? चुकलं माझं. तेच म्हणते मी. मला सांग, हल्ली तू अशी अस्वस्थ का असतेस? कसली चिंता आहे तुला? घरची आठवण येते का? नाही सासूबाई. ज्या दिवशी माहेराहून सासरी आले, त्या दिवशी आपल्या रूपानं माहेरच माझं पाठीराखं होऊन आलं, आई होऊन. मग अशी अस्वस्थ का असतेस तू? सारखं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. काही कमी आहे का तुला इथे? सांग ना. खरं सांगू, थोडं दुःख कमी आहे झालं. असं बोलू नये पोरी, असं बोलू नये. अगं, कोण्या घडीला वळचणीला सटवाई बसलेली असेल ती ऐकेल. ती मनात म्हणेल, दुःख हवंय का तुला? देते. असं बोलू नये पोरी, असं कधीही वेळ वाकडं बोलू नये. तसं नाही सासूबाई, पण इथं आल्यापासून सारखं सारखं सुख अतिगोड जेवणासारखं झालंय. आपल्याला एक विचारू का? विचार ना. आपण मला थोडं रागवत का नाही? थोडं टाकून का बोलत नाही? थोडा सासूरवास का करत नाही? माझं काही चुकतच नाही का? का आपण माझे सगळे अपराध पोटात घालता? ह्या शंकेनं थोडं चुकल्यासारखं वाटतं खरं. मग या चुकीसाठी तुझ्यावर रागवायचं कसं ते हे सांग. मलाही तोच प्रश्न पडला होता आई, हिला रागवायचं कसं? म्हणजे काय? आज मी अगदी ठरवलंच होत. काय? नेहमीचे कपडे बदलून धोतर नेसून यायचं आणि महिला विचारायचं आता धोतरावर बूट कसे घालू म्हणून. हिला बोलायचं, रागवायचं असं आज मी अगदी ठरवलंच होत. पण इथे येऊन पाहतो तर हिनं बुटाबरोबर चप्पलचाही जोड काढून ठेवलेला. आता हिला रागवायचं कोणत्या शब्दात आणि काय कारणानं? दोन्ही का काढून ठेवलेस म्हणून रागवायचं होत. आता हे हसण्यासारखं बोलली म्हणून रागवायचं होत. थांब थांब, मला सांग, आज तू सकाळपासून
चहा कॉफी दूध काही घेतलंस? नाही. का नाही घेतलंस? काही कमी आहे काय घरात? अशानं तब्येत बारीक झाली तर लोक आम्हाला बोल लावतील. मुलीला जास होतो का सासरी म्हणून? अशानं तू नुकसान करून घेशील स्वतःच आणि जगाचा बोलील आम्हाला. सांग भाऊ मला, का घेतलं नाहीस तू दूध अजून? सासूबाई, अरे तू आधी घेतल्याशिवाय ती कशी घेईल? बघ आई, तू पुन्हा हिची बाजू घेतलीस. अरे बाजू कसली घेतली? ओगेच बोलतोयस तिला गुणाची पोरती. आणि ती काय तुझी एकट्याची बायको नाही आहे, माझी सून सुद्धा आहे. जा आज जा आणि दूध घे पोरी. पाहिलंस कशी सालस आहे पोरगी, कशाला बोलतोस रे तिला? अगं आई, ते आपलं तोंडा पुरत. आई, माझ्या मनात एक कल्पना आली. कसली रे? बैस बघ ना, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जी चिंता दिसते ना, ती तिच्या घरच्या काळजीमुळे तर नसेल. म्हणजे तिच्या वडिलांची प्राप्ती तर बंद झालेली, भाऊ कुठे नोकरी करतच नाही. आपण तिच्या वडिलांना काही पैसे पाठवले तर? अरे ते घेणार नाही. हे बघ, काय हरकत आहे? अरे हरकत कसली, खुशाल कर. मी तर म्हणते आणखी सुद्धा काही करता येण्यासारखं असलं तर अवश्य कर. खरंच ही मुलगी लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात आली. ती आली आणि आपल्या दुकानाची प्राप्ती वाढली. हो आई, ही आली आणि आपल्याला इम्पोर्ट लायसन्स मिळालं परदेशी कापडाचं. योगायोग म्हण काहीही म्हण, उभ्या सांगलीत नाही कुणाच्याही दुकानात ते कापड आपल्या दुकानी आलं. सोन्याची विक्री थांबलेलीच, त्यामुळे कापड जास्त खपतंय. आई, ही आली आणि आपल्या दुकानाची प्राप्ती 5 होती, ती 15,000 झाली. म्हणूनच म्हणते हसते पर हसते तिच्या घरी मदत करता आली तर जरूर कर. आणि तिचे वडील तर एवढे मोठे आहेत की त्यांना केलेली मदत बोलून दाखवणं म्हणजे पापच आहे. महात्मा फुले, आंबेडकर, सावरकर, आगरकर यांना वृद्धापकाळी केलेली मदत काही बोलून दाखवायची असते का? अरे जुन्या पिढीतली माणसंही, त्यांनी केलेली एक एक सत्कृत्य 4-4 पिढ्यांना संजीवनी देऊन बसली आहेत पुढच्या पिढीसाठी. आपण कोण त्यांना मदत करणारे बाबा? अगदी खरं आहे आई तुझं. मदत हे नाव सुद्धा कर्तव्य या अर्थासाठी वापरायचं. बरं मग मी सांगितलंच तसं करून टाकतो. 5? हो 5. बरं आई, आज तो लाहोटी आला होता का सकाळपासून? कोण रे? शिवप्रसाद? हो. नाही रे. का? अगं एक नसतं संकट आणून टाकलंय माझ्या घरी. कसलं रे? सगळ्या सांगलीतल्या दुकानांमध्ये इमर्जन्सी चेक सुरू आहे. आपल्या दुकानावरही साठामोजणी सुरू आहे. विक्री आणि प्राप्ती यांचा मेळ बसणार नाही म्हणून 1,50,000 रुपये त्यांना काल दिलेत माझ्याजवळ खासगी म्हणून सांभाळण्यासाठी. दुकाने ठेवणं मलाही अवघड म्हणून घरी आणून ठेवले. अरे कशाला घेतलीस ही नसती जोखीम? अगं काल रात्रीपर्यंत परत नेणार होता तो. अगं मित्राचं काम म्हणून स्वीकारलं पण आता मला वेगळीच शंका येऊ लागली. कसली रे? धंद्यातलं वैभव कुणाच्या डोळ्यावर येऊन कुणाच्या मनात काही वेडावाकडा विचार आला तर? दुकानावर चेकिंग सुरू आहे. काळा पैसा म्हणून कुणी या कपाटाकडे बोट दाखवलं तर वडिलांनी मिळवलेली सगळी ससोटी पार धुळीला मिळेल. अरे मग कपाटाची चावी कुणाकडे आहे? माझ्याजवळे चावी हवी आहे का? तू का आलीस इतक्या घाई घेणं? माझ्या समाधानासाठी दूध पिण्याचं सोंग केलं असेल. अरे असं काय करतोस, तू बाहेर नाही का निघालास? अगं पण मग हिला सांगितल्याशिवाय का जाणार होतो मी? तुला नाही कळणार बायकांचं मन. तू दिवसभर असतोस दुकानात, ती बिचारी दिवसभर एकटी असते घरी. ठीक आहे, मग आता उद्यापासून हिलाही घेऊन जातो बरोबर दुकानात. वा, म्हणजे मग मला घरात चैन पडणार नाही. आई अगं तिच्या तोंडावर बोलू नकोस, अशानं चढून जाईल ती. हो मग तू सुद्धा हे तिच्या नकळत बोलायला हवं होतंस. आई ही तुझी सून आहे का लेक? लेक नव्हती ना, ती आली आहे घरात. म्हणून सगळी माया हिच्यासाठी आणि आता ही मला सुद्धा विसरायला लागली. तुझी अडचण आली आहे हा माझ्या लक्षात. मी जाते आत, डाळ शिजली आहे का पाहते. आमची आई म्हणजे आई आहे अगदी. आमच्या सुखासाठी स्वतःची दुःख विसरून आमच्या सुखाशी अगदी एकरूप होऊन जाते आमची आई. आई म्हणजे नाही तर काय? इतकंही आई होणं काही चांगलं नाही. थोडं तरी सासूबाईला नको का?
तू काय अधिकार गाजवतच नाही तुझ्यावर? त्यांना का उगीच दोष देता? तुम्हाला तरी कुठं अधिकार गाजवता येतो? प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी करता, तुम्ही कुठं अधिकार गाजवता? म्हणजे काय करायचं? घ्या बाई, तेही मीच सांगू का? हे बाई, मी पडलो दुकानदार माणूस. गिराई कशी सौजन्यानं वागणं हेच आमच्या यशाचं सूत्र. ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा. या चालीवर उभा होतो तो पडलो, म्हणून मंत्री व्हायचा तो दुकानदार झालो. तीच सवय हाडीमाशी खेळली. पण थोडं रागवावं, रुसावं, मनासारखं झालं तरी मनाविरुद्ध झालं असं दाखवावं. हा, मग तुमच्या डोळ्यात पाणी यावं, ते आमच्या आईनं बघावं आणि आमचं चांगलं कांडात काढावं. छान युक्ती आहे. एकटा आम्ही तुझा नवराच असतो ना तुला घरात, तर मग प्रश्न नव्हता. पण इथे आल्यापासून आपल्या सासूला जी काय भारून टाकलेस ना तू. घ्या बाई, मी काय भारून टाकले? तेच तर मलाही कळत नाही. जी अवस्था तिची तीच माझी. बरं, चल मला दुकानात जायला हवं. हे घे. हे काय? 500 रुपये. मला कशासाठी? आईनं सांगितलं. पण मला कशासाठी? भाऊचं काही पत्र आलं होतं का? कुणाला? हा, कुणाला नाही, म्हणजे मला. पण मग तुझी पत्र मी फोडून वाचतो का कधी? आणि तुझा भाऊ कशासाठी मागणारे पैसे? हो, तो कशासाठी मागणारे पैसे? पण मला तरी कशाला हवेत पैसे? हे बघ, घर खर्चासाठी म्हणून तुला दरमहा 500 रुपये द्यायचं ठरलंय. पण मला काही खर्चच नाहीये, तर मी काय करू त्या पैशांचं? काही कर, वडिलांना पाठव. बाबा कसे घेतील? मग भावाला दे. नाही नाही, नको. हे बघ, तू खर्च कर, बँकेत ठेव, वाटून टाक. तू या पैशाचं काय हवं ते कर. यातल्या एकाही पैशाचा हिशोब तू मला देता कामा नाहीस, एवढीच माझी अट, मान्य आहे? नाही नाही, मला नकोत ते पैसे. आपण आहात, सासूबाई आहेत, एवढं मोठं घर आहे, 4 ठाव जेवण आहे, काय कमी आहे मला? का मला तुम्ही असं अडचणीत टाकतात? मग तू माझं ऐकणार नाहीस तर? एवढी सुद्धा तुला माझी किंमत नाही ना? अहो, पण नाही नाही, एक शब्दही बोलू नकोस. आणि दुपारी जेवायला माझी वाट सुद्धा बघू नकोस. पोट भरलं माझं, मोठी आज्ञाधारक बायको मिळाले मला, फार आनंद झाला. असं रागवू नका. छे छे, तुझा माझा संबंधच काय? ठीक आहे, द्यावे ते पैसे इकडं. दुपारी जेवायला किती वाजता याल? वाट पाशील? नाही, कामात असाल तर सावकाश या. तू जेवून घेशील? हीच का तुम्ही माझी परीक्षा केलीत? ए बाई, रडू नकोस. देखे पुसते डोळे. वेळेच्या आधीन तुझा शब्द म्हणणं शक्य आहे का मला? माझ्या तोंडावर बोलू नका, उगीच चढून जाईन मी. बरं बरं, मी निघतो. हो, या कपाटात खूप मोठी रक्कम आहे. कुणाच्याही समोर हे कपाट उघडायचं नाही. आतली रक्कम कुणी बघितली, कुणाच्या नजरेस आली, तर माझ्या अब्रूवर गदा येईल. कळलं? हो. येऊ मी? अहो, हा, रुमाल द्यायचा विसरले. हे निमित्त का? छे छे, मग रुमाल. गोखल्यांचं घर हेच का? हो, कोण हवं आपल्याला? आमची ताई येथेच असते. काय ताई? वाईजा देवधरांची मुलगी. हो हो, इथेच. अगं, तुझ्याकडे कोण आलंय बघ. अरे बाळू, अरे ये ये ये, कसा आलास एकदम अचानक? ऑफिसच्या कामासाठी आलो. म्हटलं ताईचे सासर आहे गावात, बघून यावे. हेड क्लार्क झालो, तुला कळले काय? हो. ऍम्बिशन पुरी झाली, परमनंट झालो तेव्हा म्हटले होते मनात, इथे नोकरी करेन, पण एके दिवशी हेड क्लार्क होईन तेव्हाच बाळू आपटे नाव सांगेन. लाईफ मध्ये ऍम्बिशन पाहिजे. बर, आमच्या घरची काही बातमी? बाबा बरे आहेत ना रे? बरे म्हणून काय विचारतेस? अजून काठी वाजले त्यांची रस्त्यात, तरी टवाळांची तोंडे लपून बसतात गल्ली बोळात. असला दरार आहे त्यांचा गावात. लहान गावात असला तरी माणूस मोठा भरतो. आणि भाऊ तो कसा आहे? वागतो बरा. भेटला नाही बऱ्याच दिवसात, पण वागतो बरा. तर रंगरावाच्या हॉटेलला दिसला नाही. मी सुद्धा 15 दिवस फिरतीवर आहे ना ऑफिसच्या. तो रंगराव मोठा वाईट माणूस हो, मी ऐकतो ना हल्ली त्याच्याविषयी. अरे बाळू, अरे उभा काय, ये बाईस ना. एकदम दिसलास इतक्या दिवसांनी, आनंदाच्या भरात भार नाही राहिलं. हो, होतच होतच. माहेरचं कुत्र सासरी भेटलं तरी आनंद होतो बायकांना, असं म्हणतात बायका घरातल्या. मग मी तर माणूस, मित्र नव्हे का सुभाषचा, म्हणजे भाऊच नाही का? म्हणूनच सासर बघायला आलो. कसं आहे तुझं सासर? बरं
माहेरचे म्हणणार दुसरं. छान झालं ना ताई, मुलीला सासर चांगले मिळणं म्हणजे कुटुंब असलेल्या गावात सरकारी नोकरास ट्रान्सफर मिळणं इतकं अवघड झालं हल्लीच्या काळात. सासू कशी आहे तुझी, छळ करते का तुझा? आई कधी छळ करेल का रे मुलीचा? छेछे कसं शक्य आहे, आईच आहे ती माझी. सासरी आल्यावर नाव बदलतात म्हणे मुलीचं. आता माझ्यावर येणार बरं प्रसंग. कसला? लग्नाचा. अगो बाई, कधी करतोयस लग्न? मामलेदार झालो की केलंच. अम्बिशन पाहिजे मात्र. सध्या पगार म्हणजे कमी आणि खर्च जास्त असे आहे प्रमाण. असो, नवरा कसा आहे तुझा? सांगत नाहीस म्हणजे चांगला आहे. छान झाले हो ताई, छान झालं. नवरा चांगला मिळणं म्हणजे प्रामाणिकपणे नोकरी करूनही प्रमोशन मिळण्यात का अवघड झालं हल्लीच्या काळात. म्हणजे करायला जावं नवरा म्हणून आणि निघायचं तो काजी कळाले काय? बरं काय म्हणतात तुला सासरी? काय नाव ठेवलं तुझं सासरचं? ताई, मी मारुतीला नारळ फोडून येते ग, आज शनिवार आहे ना. अच्छा, म्हणजे ताई म्हणतात. हा कोण? या कोण? हा बाळू आपटे, मित्र आमच्या सुभाषचा. हो का? तुझ्या माहेरचा माणूस काय? अगं मग त्याला उभा का केलास? बैस ना, बैस. हो. अरे खाली काय बसताय, वर बस. छे छे, पाटावरच बरे. वरती बसले म्हणजे ऑफिसात बसल्यासारखे वाटते. पाटावर म्हणजे घरी. त्यातून ताईच्या सासरे म्हणून पाटावर हो, नाहीतर आम्ही यांच्या घरी बसायचो ते सुद्धा अंगणात आणि तेही जमिनीवर. याच्यासाठी काहीतरी गोडधोड घेऊन ये. का जेवायला थांबतोस? नाही नाही, जेवायला नको. का रे? नाही म्हणजे सरकारी कामासाठी आल्यावर भत्ता असतो ना, त्या जेवणाचाही भत्ता असतोच. असं कोणाच्या घरी जेवलं आणि भत्ता घेतला म्हणजे सरकारला फसवण्यासारखे होते. त्याचं काय लाईफमध्ये ऑनेस्टी पाहिजे. बर, काहीतरी घेऊन ये त्याच्यासाठी. हा, खायला नको, प्यायला आणलं तरी चालेल. मग चहा की सरबत? सरबत चालेल, चांगले असते प्रकृतीला. बर, नाव काय तुझं? बाळू आपटे. मित्र हिच्या भावाचा, वाईसच असतो. काय करतोस? मामलेदार कचेरीत हेड क्लर्क झालो. आत्ताच आत्ताच प्रमोशन मिळाले. हो का? त्याचं काय आहे, लाईफ मध्ये अम्बिशन पाहिजे. ताईचं सासरे गावात म्हटलं बघून यावं. पत्ता कसा सापडला? अहो ते सोपं, माझ्या ओळखी कचेरीतल्या लोकांची. आणि तसं तुमचं नावही मोठंच. हो, ते तर आहेच हो. ह्याने खूप मिळवून ठेवलंय. पण ते असते तर आज सुनेचं खूप कौतुक केलं असतं. आपण काय कमी कौतुक करता सुनेचं असं थोडंच आहे. आमच्या ताईच्या गालावर दिसतंय ना सासरचं कौतुक. तुमच्या मुलाचे नाव नुसतं ऑफिसात विचारले, कळले, पत्ता शोधत आलो, सापडलं. बरं ताई कशी आमची, बरी? अगदी चांगली आहे. अशी सून भाग्यानेच मिळते. तिचा पायगुण इतका चांगला आहे, ती आल्यावर आमच्या दुकानाची प्राप्ती 5,000 15,000 गेली. बोलू नको कुणाजवळ. हा म्हणजे कॉन्फिडेन्शियल. आणि इतकी कामाची आहे पोर, आम्ही सुद्धा लहान असताना एवढं काम करत नव्हतो. अरे ती घरी दळते. जात्यावर तिच्या घरची शिकवण असते. हो, मला म्हणते गिरणीचं धान्य निस्सत्व असतं, घरीच दळते. माझा तरी वेळ कुठे जातोय. आणि इतकी लोभस आहे. परवा समोरच्या देशपांड्यांच्या मुलीचं डोहाळ जेवण होतं, सकाळीच पाठवली होती तिला. दिवसभर त्या मुलीने काही सोडली नाही तिला. सगळ्यांना हवी हवीशी वाटते. तो त्यांच्या घराण्याचाच गुण हो. अहो ते सगळं घरच हवं असं वाटतं सगळ्या वाईकरा. हो खरंय, पण तिच्या समोर बोलू नकोस हो, चढून जाईल. गुणाची आहे हो सून, अशी सून भाग्यानेच मिळते. आपल्यासारखी सासू सुद्धा भाग्यानेच मिळायची हो. सुनेच्या माहेरच्या माणसांजवळ सुनेचं कौतुक करणारी बघायला मिळतं का कुठं हल्लीच्या महागाईच्या दिवसात? पण या सासूआ मोठे छळ कुठे असतात म्हणे? तुझं लग्न झालं नाही अजून? होईल लवकरच. ठरलंय कुणाशी? कुणाशी नाही ठरलंय, व्हायचं ठरलंय. केव्हा? जरा माझी अम्बिशन पुरी होऊ दे, जरा मला मामलेदार होऊ दे. बरं आता मला निघायला हवं, उशीर व्हायचा. बर, मी जरा ऊन व्हायच्या देवळात जाऊन येते. हो, तो थांब हो. आणि हिचा काही निरोप असला माहेरी तरी घेऊन जा. हे येते. नमस्कार करतो. अरे मला कशाला नमस्कार? वडिलांचे चरण वंदावे हे शास्त्र. छान आहे हो, येते मी. बाळू, तुला पाहिलं आणि आठवण यायला लागली बघ भाऊची.
तू चिंता करू नकोस ग, आता गेलो ना म्हणजे भेटेन त्याला. आज संध्याकाळच्या गाडीनं जाणार मी परत. काय निरोप आहे का घरी? काही नाही, बाबांना म्हणावं छान चाललंय इथं आपल्या आशीर्वादानं. बर, सासरनंही माहेरच मिळालंय मला. जरा हात पुढे कर बघू. का रे? वडील माणसांचे ऐकावे. बरं बाबा, तुझ्या लग्नाला काही येता आले नाही मला ऑफिसच्या कामामुळं, त्यामुळं चोळीचा खण आणलाय ग तुझ्यासाठी. कशाला रे? श्रीमंता घरी पडलीस म्हणून गरीबाचं नाकारू नकोस. हो दे बाबा दे. हॅलो होईल हो. आशीर्वाद द्यायला अनुभव लागतो म्हणून तुर्तास एवढेच म्हणतो. भले होईल हो. छान हो, छान ताई. आता जातो, सांगतो तुझ्या बाबांना तुला सासर चांगले मिळाले म्हणून. चिंता करू नकोस हो घराची, मी ठेवेन लक्ष बरोबर. बरं आहे, येतो. हा ताई. भाऊ. अरे भाऊ, आठवणी सारखा आलास. कधी आलास? हा काय आताच येतोय. कसा आलास? एसटीनं आलो. अरे तसे नाही रे, बापा बरे आहेत ना? हो चांगलेत, काशीला निघालेत. काशीला? कधी जाणार आहेत? ठाऊक नाही, माझ्या उषाशी चिठ्ठी लिहून ठेवली, म्हणाले ताईला सांगलीला जाऊन सांगून ये. आणि हो, हा डबा नेऊन दे. कसला डबा रे? बाबांनी खास तुझ्यासाठी रात्रभर जागून लाडू केलेत. बाबांनी केलेत? हो. कशाचे आहेत रे? मला वाटतं रव्याचे लाडू आहेत, म्हणजे अंगणात मला वास येत होता, छान झाले. तू खाल्ले नाहीस? त्याने दिले नाहीत म्हणून मी खाल्ले नाहीत. अरे अरे, पण तू उभा का, बैस ना. हो. बैस, कोट टोपी ठेव काढून. केव्हा निघालास बाई होऊन? सकाळी पहिल्या गाडीने. बस ना. हो. सासूबाई देवाला गेल्या. हा बैस. हा भाऊ, बाबा बरे आहेत ना रे? हो. स्वयंपाक कोण करत रे घरी? मी करतो. तू? हो. भाकरी पोळी येते का तुला करता? ते बाबा करतात. म्हणतात ताई सासरी गेली आणि आम्ही अनाथ झालो. बोलतात तुझ्याशी? नाही बोलत नाही. मी खूप प्रयत्न करतो पण नाही बोलत. कधी एकट्याशीच बोलतात, कधी भाकरी थापताना भाकरीशी बोलतात. म्हणतात ताई सासरी गेली आणि आम्ही अनाथ झालो. तुझ्याशी का नाही बोलत? माहीत नाही, पण ताई तू गेल्यापासून त्यांचं घराबाहेर पडणंही खूप कमी झालंय. दिवसभर देवघरात बसून काहीतरी वाचित बसलेले असतात. संध्याकाळी बाहेर पडतात, पानसरे वकिलांच्याकडे जातात. जाताना खूप प्रफुल्लित दिसतात, पण येतात तेव्हा खूप निराश झालेले असतात. त्यांच्या केसचा काही निकाल लागला नाही का रे अजून? नाही. तू नाही ना त्यांना काही त्रास देत? नाही ग, अगदी त्यांच्या मनासारखं वागतो मी. सकाळी उठून झाडांना पाणी घालतो, पाणी भरून ठेवतो, बाहेर सुद्धा जात नाही, घरात बसूनच कविता करतो, त्यांना अगदी खुश करण्याचा प्रयत्न करतो. एकदा तर मला पश्चाताप झालाय असं त्यांना वाटावं अशी सुद्धा मी कविता केली, पण त्यांना खरंच वाटेना. पण खरं सांगू का ताई, मलाही हल्ली असं वाटायला लागलंय की लहानपणी आपण त्यांचं ऐकलं नाही ना, तिथेच आपलं चुकलं. तुला आठवतं ताई, लहानपणी एक दिवस रंगपंचमीचा होता सण, रंगरंगली पेठपुरी, पण घरात बसलो कोंडून आपण. वृद्ध पित्याचे नसते बंधन तोडून उठलो त्यावेळी, पण गाठच तुटली सभ्यपणाची. बिघडली अवघी जीवन घडी, वाहतो ही दुर्वांची जुळी. कशी आहे? खरी आहे. म्हणून मुद्दाम ऐकवली त्यांना, आणि कविता ऐकवत असताना त्यांच्या आजूबाजूनी फिरत कशी आहे असं त्यांना विचारलं. तर एकदम उठले आणि म्हणाले, भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, असं म्हणत उठून देवघरात निघून गेले. तू लांब असतेस ताई तुला कळत नाही, पण मलाही वाईट वाटत नसेल का? मी वाईट आहे, खूप वाईट आहे, वाईट आहे, पण एकदा चुकलो म्हणल्यानंतर इतकं कशाला रागवावं? आई नाही तर नाही, आणि आता ऐकून गेला तूही नाहीस.
प्रत्येकाला माझी चीड यावी, प्रत्येकाला माझा तिटकारा वाटावा, प्रत्येकाला माझा तिरस्कार यावा, ज्यानं त्यानं कपाळाला आठा आणून माझ्याकडे पाहावं. बरोबर का ताई? मला एका ठिकाणी नोकरी मिळत होती. त्यांना माहिती होतं की मी शाळेतून रस्सीकेट झालेलं आहे. त्यांना फक्त बाबांची चिठ्ठी हवी होती. म्हणून मी बाबांना विचारलं तर मला म्हणाले मी तुला लायकीचा दाखला देऊ इच्छित नाही. इतका का मी वाईट आहे? हा कशाला आला आपल्या समोर? ही प्रत्येकाशी माझ्याकडे पाहता क्षणी दृष्टी. कशाला आला आपल्या घरी? ही प्रत्येकाशी माझ्याकडे बघण्याची वृत्ती. इतका वाईट आहे मी ताई? नाही रे भाऊ, असं कोण म्हणेल? काढून टाक बघू असले विचार डोक्यातून. हे बघ, तू आता चांगला वागतोस ना, तसाच वागायचा. त्यांचा विश्वास मिळव, शेवटी वडीलच आहेत ते. बरं, ते जाऊ दे. सरस्वती भेटली होती का रे दामलांची? मी विषय बदलावा म्हणून तू हा विषय काढतेस ना, पण ते खरं नाही आहे ग ताई. एकदा कुठे मी तिला दंग्यातनं सोडवलं म्हणून तिचं प्रेम का बसणार आहे माझ्यावर, आणि ते सुद्धा माझ्यावर. आणि आता पुन्हा या प्रश्नाने मी हसायचं नाही. लहानपणी ते लहानपणी पुरतच बरं होतं. बरं, ते जाऊ दे. ए, तू आमचं घर पाहिलंस की नाही? पुन्हा विषय बदललास. खूप मोठं आहे ना घर? हो, खूप मोठं आहे, आणि घरची माणसं सुद्धा. अरे आजच मी निरोप पाठवला तर बाळू बरोबर, तो आला होता ना इथं ऑफिसच्या कामासाठी. हे बघ, त्याच्या संगतीत राहायचा, तो हित पाहणार आहे आपल्या घराचं. आणि तुला पत्ता कसा सापडला? अगं तुला गंमत सांगायची राहिली, मी स्टँडवर उतरल्यापासून दोन पोलीस सतत माझ्याकडे बघत होते. एकानं माझं नाव विचारलं, एकानं पत्ता. मग दोघंही हसले, मग मी पण हसलो. हां, म्हणजे मला पोलिसांची काय भीती? मी त्यांनाच विचारलं पत्ता. गोखल्यांचं नाव किती प्रसिद्ध आहे, अगदी सहज सापडलं. ताई, अजून घरात कोणी आहे? कोणी म्हणजे? म्हणजे तुझ्याशिवाय आणखी कोणी आहे? नाही. का रे? नाही, सहज. म्हणजे सासूबाई देवाला गेल्यात आणि हे दुकानात गेलेत. का रे? अगं तो हा आला होता परवा. कोण? दागिना देण्यासाठी. घरी आला होता? हा, घरी आला होता. म्हणजे एक दोनदा मी त्याला चुकवलं, पण उद्या सकाळी परत येणार आहे. दागिना विकता येत नाही म्हणाला, पैसा. अरे अरे, बरं झालं, अगदी योगावर आलास बघ. आजच यांनी दिलेत मला. मी विचारच करत होते तुझ्यापर्यंत कसे पाठवावेत म्हणून. हे बघ, हे घे. हे ना, हे 300 त्याला दे. 50 तुझ्याजवळ ठेव. आणखीन राहतील ना 150, ते बाबांच्या नकळत त्यांच्या कोटाच्या खिशात ठेव. बाबा बाहेरगावी चाललेत ना, त्यांना कळतं का म्हणे पैसे कुठून आले ते? नाही तर घ्यायचे नाहीत ते. ठेवशील ना नीट? 500 रुपये? ताई अगं, हे एवढे पैसे तू मला देतेस? तुला कोणी विचारणार नाही का? नाही रे, कसलाही खर्च करण्यासाठी यांनी दिलेत मला ते पैसे. ठेव. हे काय, काय झालं? नाही, कोटाच्या खिशात ठेवतो. अरे पण तू कोट अंगात घालून कुठे निघालास? कुठे नाही, कोट अंगातच असू दे. कशाला? अगं कशाला म्हणजे काय, इथे ठेवला आणि कोणी त्याच्यात हात घातला तर? घरात कोण करतंय तसं? काय भरोसा आहे, घरात गडी माणसं आहेत, कोणी घेऊ शकतं? आमच्या घरात नाही होत असलं कोणी. नाही म्हणजे मला आपलं असं वाटलं का? माझ्यावर ना असेल, चांदण्याची भीती असल्यासारखं. शी शी, कुठल्या काय या सवयी ताई. चांगली माणसं जगात नाहीच आहेत असं ज्यांना वाटतं अशांपैकीच मी एक आहे का? खूप करता तुम्ही, तू, बाबा. नाही पण आता नाही ताई, एकदा हे त्याला पैसे नेऊन देतो, त्याच्याकडनं दागिना घेतो, तुला पाठवून देतो की मग बस, मग मला कोणी वाईट म्हणणार नाही. मग मी अविनाश रावांच्या कडनं लायकीचा दाखला घेईन आणि मी सुद्धा कुठेतरी नोकरी करेन. बाबा काशीवरनं परत आले ना की त्यांना पूर्णपणे बदललेलं दिसलं पाहिजे मी. मग मी नोकरी करणार आणि फक्त कविता करणार. मग संग्रह करणार कवितांचा आणि एक पुस्तक छापणार, वाहतो ही दुर्वांची जुडी, आणि अर्पण करणार तुला, कारण तू सुधारण्याची संधी दिलीस ना मला, म्हणून तुला. म्हणजे बघ ना ताई, सुधारणेला कधी न मिळाली संधी, पश्चातापाते न मिळाला अवधी, अजाण उद्धट अविचारान, जिथे टाकली तिथे न पडली, जिथून टाकली तिथेच चुकली, कर्तव्याची उडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. हे पण ताई, मला आता लवकर निघायला पाहिजे, म्हणजे दुपारच्या गाडीने गेलो तर संध्याकाळपर्यंत मी पोहोचेन, नाही तर उद्या सकाळी तो दारात येईल आणि जी गोष्ट बाबांपासून आपण लपून ठेवली ती नेमकी त्यांना कळेल. असं नको करूस बाबा. अरे तू असं उभ्या उभ्या गेल्यास आणि सासूबाईंना कळलं तर? असं नको करू. तू एक काम कर, यांना जाऊन दुकानात भेट, घरी ये, जेव आणि मग जा. गाडी कितीची आहे? दुपारी 1 ची. अरे मग वेळ आहे अजून. हे बघ,
इथून गेल्यावरती समोर सिनेमा थिएटर लागतं बघ. हो आता येताना लागलं. त्याच्या समोर एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरती उजव्या हाताला कापडाचं मोठं दुकान आहे, गोखले क्लॉथ स्टोअर म्हणून. तिकडे जाऊन कोणाला यांचं नाव विचार, कोणीतरी भेटवेल तुला. ए ताई, खूप मोठं आहे का दुकान? हो खूप मोठं आहे, 15-16 माणसं आहेत दुकानात. छान आहे, छान 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 घर मिळालं ताई तुला. मी सांगेन बाबांना, म्हणजे ते माझ्याशी बोलत नाहीत तरी सुद्धा मी त्यांना सांगेन, खूप बरं वाटेल त्यांना. म्हणजे मलाही वाटलं, म्हणजे मी कितीही वाईट होतो ना ताई, तरी सुद्धा तुझं कायम चांगलं व्हावं असंच मला वाटत होतं. म्हणजे वाटतं अजूनही, माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तुझं मात्र चांगलंच व्हायला पाहिजे ताई. बरं येऊ मी, अविनाश सरांना भेटून येऊ. हो पत्ता सापडेल ना? हो विचारेन ना मी. पण ते ओळखतील का मला? ओळखतील म्हणा, लग्नात हीच टोपी घातली होती मी. हा येतो. हे बघ, नंतर बोलता यायचं नाही. गेल्याबरोबर मोहन मला पाठवून द्या आठवणीनं. पोस्टानं पाठवू? पोस्टानं? ठीक आहे पोस्टानं पाठव, माझे पत्र कोणी फोडत नाही इथं, पण लगेच पाठव. आता चैत्री हळदी कुंकवाचे दिवस आलेत, ते आधी पाठव. हा येतो मी. आणि हे बघ, रस्त्याने जाताना पैसे सांभाळ, खिशावर हात ठेव. का? अरे म्हणजे कोणी पैसे काढून घेतले तर कळेल. वा वा, म्हणजे खिशावर हात ठेवला तर खिसा कापणाऱ्याला बरोबर कळेल. ती सगळी तुझी शास्त्र, तुझी तुलाच ठाऊक बाबा. पैसे सांभाळ म्हणजे झालं. हो येतो मी. ताई, आता बाहेर गेला तो कोण, तुझा भाऊ होता का ग? हो. अगं मग कुठे पाठवलंस त्याला? ह्यांना भेटायला गेले दुकानात. हो का? गोखलेंचं घर आहेच का? हो. पण काय, कोण पाहिजे तुम्हाला? हे दुकानात गेलेत. नाही त्यांना गेलाय निरोप. तुम्हाला कोण हवं होतं? मी त्याला आज आणणार आहे, त्याला तुम्ही ओळखता? भाऊ, अरे काय आणलंय त्यांनी तुला इथं? ताई तुला सांगितलं नाही का, मी स्टँड वरून उतरल्यापासून दोन पोलीस माझ्याकडे बघत होते, मला नाव विचारलं, पत्ता विचारला, ते आता घराबाहेर उभे होते. मी बाहेर गेलो तर मला म्हणाले मला घरात घेऊन चला. मी म्हटलं मी कामात आहे, मला दुकानात जायचं, तर म्हटलं मुकाडाने घरात घेऊन चला, नाही तर बेड्या घालू. कशाला करतो गप गप? काय काय केलं का यांनी? सरकारी गुन्हा केल्याचा आरोप आहे याच्यावर. कसला गुन्हा? एका व्यापाऱ्याला चाकू दाखवून येणं, त्याच्याकडचा खड्या, सोन्याची चेन आणि अंगठी लुबाडल्याचा आरोप आहे याच्यावर. नाही हो, अहो चांगल्या घरातला मुलगा येतो. आम्ही सगळी चौकशी केली, फिर्यादीनं बोट दाखवल्यापासून आत्तापर्यंतच्या वेळेत फोन करून सगळी चौकशी केली याची आम्ही. पण काल रात्री मी गावातच नव्हतो साहेब. खरंच तो आत्ताच आलाय, हा नव्हता गावामध्ये. हा कोण आहे तुमचा भाऊ? सक्का? हो. म्हणजे तुम्ही बाबासाहेब देवधरांच्या कन्या का? हो. अच्छा, काय सामान आहे रे तुझं बरोबर? पिशवी आहे. बघा पिशवीत काय ते. काही नाही पिशवीत, फक्त डबा आहे, माझ्या बाबांनी लाडू पाठवलेत. भाऊ खरंच नाही ना ह्याच्यात काही? ताई तुझा एवढा सुद्धा विश्वास नाही का? मी असं कसं करेन ताई, बाबांचं नाव केवढं मोठं आहे. अरे बाबा हल्ली मोठ्यांची मुलं बिघडल्याची खूप उदाहरणं मिळतात. हवालदार चित्रांक बघा. आणि ह्या कपाटाला कुलूप, कपाटाची चावी कुठे? काही नाही कपाटात, फक्त कपडे आणि पुस्तक आहे, दुसरं काही नाहीये. पुरुष माणूस घरात नाही हो कोणी. मुकाट्याने कपाटाची चावी द्या. आता काय करायचं सासूबाई, प्रार्थनात असेल ते भोगलं पाहिजे बाई. चावी द्या मुकाट्याला. साहेब, मोठ्या साहेबांनी चिठ्ठी दिली. बरं हवालदार, त्या कपाटात बघा काय. एक मिनिट हवालदार, साहेबांचा हुकूम आहे झडती थांबवा म्हणून. हा आरोपी तो नव्हे, ह्याचा चेहरा त्याच्यासारखा दिसतो म्हणून ह्याच्यावर संशय घेण्यात आला. इट्स अ केस ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी. रंग भरून ठेवा व्यवस्थित. माफ करा बाई, आम्ही तरी मुद्दाम करतो काय? कुलस्वामीने पावली बाई, मी देवाला जरा दिवाला होते. अहो आम्हालाही नाती गोती घर संसार आहेच, पण काय करणार, कायदा कडू आहे. पण या घराची अब्रू गेली त्याचं काय? कायदा अब्रू ओळखत नाही, कायदा न्याय ओळखतो. शिवाय तुझ्याबद्दल आम्हाला सगळा संशय होताच. तुझा यादीत नाव आहे, पण गुन्हेगार म्हणून नव्हे, तर गुन्हेगारांच्या संगतीत असतोस म्हणून. अरे तू बाबासाहेब देवधरांचा मुलगा आहेस, अशांच्या संगतीत राहू नकोस. माफ करा बाई आम्हाला.
आता काय? तरी जातो मी. जातोस? पाहिला जातो. माझ्याच्या कोणाशी बोलवणार नाही. कोणाकडे बघण्याचे धैर्य माझ्यात नाही ताई. पण मी खरंच काही केलेलं नाहीये ताई. पण जे झालं ते काहीतरीच झालं सुभाष. तुला हजारदा सांगितलं भलते असेल त्या माणसांच्या संगतीत राहत जाऊ नकोस म्हणून. अरे गुन्हेगारांच्या यादीत तुझं नाव असावं. कुठे मामांचं लौकिक आणि कुठे तू? खरं म्हणजे या घरात जन्म घेऊनच मी चूक केली. सूर्यापोटी शनैश्वर. बाबांना हे कळलं तर त्यांना काय वाटेल? कशासाठी आलो मी इथे? यासाठी अविनाशराव याच्यात मला गेलं पाहिजे. मला त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा लाज वाटेल ताई. मी जातो. आई असते तुझी तर तोंड दाखवायची लाज वाटली असती का? तिच्या कुशीत शिरून सांगितलं असतंस ना खरं काय झालं ते. तसंच मला सांग. अरे तू काही मुद्दाम का केलंस? हे तोंड गोड कर. पण आई माझ्यामुळे तुमच्या घराची अपरू की आमची नाही गेली. ज्याला असते त्याची जात नाही, ज्याला नसते त्याची जाते. आम्ही मिळवून ठेवलेले अब्रू असल्या शुल्लक कारणांनी जाण्यासाठी नाही. लायकीनं मिळालेले अब्रू नसत्या कारणांनी जात नाही. सगळं कळलंय मला. प्रथम या घरात पोलीस आले हे पाहून ज्यांना बरं वाटलं असेल ना त्यांना आता दुःख होत असेल. आणि त्यावेळी ज्यांना दुःख झालं असेल त्यांना खरा प्रकार कळल्यावर बरं वाटलं असेल. इथे अब्रू गेली कुठे? कुणाची? माझी? माझी नाही गेली. चल ग जेवायला वाढ, वेळेच्या आधी आलोय. म्हणजे तुम्हाला खरंच माझा राग नाही आला? नो नॉट इन द लिस्ट. मग मला जर नोकरीसाठी लायकीचा दाखला लागला तर द्याल तुम्ही? हवी तर मी तुम्हाला नोकरी देईन माझ्या दुकानात. अहो तुमचे वडील हाच फार मोठा लायकीचा दाखला आहे तुमच्या नशिबात. वेगळा दाखला हवा कशाला? हे बघा 4 दिवस याला इथेच ठेवून घे. नाही मला जावं लागेल परत. नाही नाही हे तू नाही ठरवायचंस, तू आमच्या घरी आलायस. नाही पण आई माझं अर्जंट काम. काय ग जाऊ द्यायचं याला? हो जाऊ द्या त्याला. म्हणजे काय तो गेला नाही तर तो येईल. म्हणजे बाबा काशीला जाणार आहेत ना पण त्यांचं काही नेम नाही. जाऊ द्या त्याला. पहा बुवा तुमची बहीणच तुम्हाला ठेवून गेला तयार नाही, त्याला आम्ही काय करावं? ठीक आहे पण पुन्हा या केव्हा तरी सवडीना. बरं पण तुम्ही जेवून जाणार ना का उपाशीच? नाही जेवत नाही मी, मला भूक नाही. अविनाश गाडीला अजून वेळ आहे, तयार झालं की मी बोलते. कोट काढा ना. तू ओ परक्यासारखं काय वागता? गरमचं बघून तरी घ्या. द्या कोट द्या मला. दे पैसे नाही येत ना ह्याच्यात. नाही काळजी करू नका, असले तरी ह्या घरातून कुठे जायचं नाही. छेचे हो ह्या घरातून कसे जातील पैसे? मी कोट ठेवून येतो. हे बघ भाऊ गेल्याबरोबर लगेच मोहन माळ पाठव. हो काय हो काय चाललंय? काही नाही, मी पूर्वीसारख्या कविता करतो का असं विचारत होती ताई. अरे तुम्ही कविता करता? हो. आम्हाला म्हणून दाखवता? बसा ना. हो नवीन करून ऐकू. हो म्हणजे पापही खूप झालेत माझी. लाटे मागून लाट धावते तरी साठा संपेना. पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना. काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा. पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजून इकडा. हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको. या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुण घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. ही तर आहे जुनी कहाणी, शब्द नवे पण गोष्ट जुनी. घरोघरी जी रोजच घडते तीच चिरंतन व्यथा जुनी.
अपराधी नेहमीच सांगतो गुणी जनांची उणी दुणी, त्यातलाच मी एक करंटा म्हणतो वैरी जग माझे। खरे पाहता या पाप्याचे अवघ्या धरणीला ओझे। थोर कधी नच थोर मानले, चोर कोण हे कधी न कळले। उपकारावरी मी उपकारी, हासत केली नित्य कुडी। वाहतो ही दुर्वांची जुडी। सुभाष काय लपवलंस? तुम्हाला दाखवण्यासारखं नाहीये बाबा। पाप आहे? हो पापच आहे। केलेल्या पापांची कबुली कविता आहेत। कबुली लपवायची कशाला? तुमच्या पाशी लाज वाटते बाबा। तुला आश्चर्य? माझ्याबद्दल असा समज झालाच पाहिजे असाच वागत आलोय मी लहानपणापासून। हे कळलं तुला? कळलं नसेलही, पण झालेल्या चुका आठवून पावलो पावली अस्वड हरित आलोय बाबा मी। पश्चात्तापन? हो। त्यामुळे डोळे धुतले जातात मन नव्हे। हा कागद। हा कसला कागद बाबा? घराचा, तुझ्या नावे केलेला। पण माझ्या नावे कशाला? कारण माझ्या नंतर ह्या घराचा कायदेशीर वारस तूच आहेस। पण नंतरचा विचार आज कशाला बाबा? सुभाष, नंतरचा विचार आज करणाऱ्याला जग व्यवहारी समजत। तू तसा वागला नाहीस म्हणूनच कालच्या केलेल्या कृतीवर आज पश्चात्तापाचं पाणी पडतंय। आणि तुम्ही निघालात कुठे बाबा? एक महिन्यापूर्वी ठरवलं होतं तिकडे काशीला, तुझ्या घराकडून माझ्या घराकडे। हे घर तुमचं आहे बाबा, माझं नाही आहे। लौकिक अर्थानं असेलही कदाचित, पण पारलौकिक अर्थानं हे घर आता माझं नाही। माझा संसार संपला, ताई सुखाला लागली, तुझं काय व्हायचं ते झालं, काय व्हायचं असेल ते होईल। आता माझ्या अपेक्षा सगळ्या संपल्या। तुम्ही माझ्या रागवलात बाबा। छे रे, अरे वेड्या रागवून काही फरक पडणार आहे का? बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा, मी चांगला बघेन। शक्य नाही सुभाष, तू यापुढे खरं बोलणं शक्य नाही। झाडाला एकदा कीड लागली ना की ती कीड तिथून निघत नाही, ती कीड मरते, पण झाड पूर्णपणे पोखरल्यानंतर। पण बाबा त्याचा आता मला पश्चाताप होतोय। पश्चाताप हा उपाय नव्हे सुभाष, पश्चाताप हे पांघरून आहे। बाबा मी चुकलो, मला क्षमा करा। नाही सुभाष, मी तुला क्षमा करणार नाही। उलट तुला शिक्षा कशी होईल याचच चिंतन करीत काशीला बसणार आहे। एक विचारू सुभाष, तू दुर्गुणांना जवळ करतोस, ते तुला हवे हवेसे वाटतात, आणि सद्गुणांपासून तू लांब पळतोस, ते का? कारण बाबा लहानपणापासून तुमच्याबद्दल मनात उत्पन्न झालेली भीती, सगुणांची चाल सावकाशीची आणि दुर्गुण झपाट्यानं धावत येतात, कुरवाळणारे ते असल्यामुळे हवे हवेसे वाटतात। अत्तराचा फाया नाकाशी न्यावा लागतो, मैलाची घाण मैलावरून येते। सुभाष अरे हुशार आहेस, पण हळहळ वाटते संगतीनं तू वाया गेलास। पुन्हा अपेक्षा वाढायला लागल्या, संसाराची ओढ लागली, ही मला टाळली पाहिजे, मला गेलं पाहिजे। आत्ताची मोटार चुकली तर माझी पुढची गाडी चुकेल, मला निघायला हवं सुभाष। बाबा मी स्टँडपर्यंत येतो। नको सोबत? अरे जो प्रवास एकट्यानंच सुरू करायचा त्याची सुरुवात सोबतीनं कशाला? सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट स्मरणात ठेव सुभाष। मी जिवंत आहे तोवर या गावात देवधर आडनावाचं एक घर होतं, हे माझ्या कानावर येऊ दे।
ताई कधी माहेर बशीण म्हणून आली तर ही तुळस राहू दे, तिला पाणी घाल, आपल्या आईला पाणी घाल. अन्नपूर्णे हे घर सांभाळ. सुभाष आम्ही आली ए, तू बघितली नाही काय? ए अरे तू रडते कसला? ते तुझा बाप गेला म्हणून. तू कसा आलास हे काय की? हा अरे ते तू ते पठाणाकडून मला दागिना आणून दिला, त्याला आज महिना झाला. परत तू कसा आली नाही म्हणून ते लांबून बघण्यासाठी मी ते आला. ते वक्ताला ना तुझ्या बाबा मला बाहेर जाताना दिसली म्हणून मी आतमध्ये आली. नाही काय ते वक्ताला त्यांनी मला इतना हाकलला होता. नाही नाही दुःख त्याचा नाही, कारण धंद्यामध्ये लाज बाळगून नाही भागत. नाही बरं झालं तू आलास, त्या दागिन्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. अरे ते होऊन जाईल रे, ते होऊन जाईल. पण ए शाला बरा झाला ते तू पटानाच्या तावडीतून सुटला. हा ए बरा झाला बरा झाला. पण मला एक सांग, ते समजा सामान सुमान घेऊन तुझा बाप गेले कुठे? काशीला. काशीला गेली काय ती? चला म्हणजे हे फर्स्ट क्लास झाला. हा म्हणजे बघ, ते पटानाच्या तावडीतून बी सुटला आणि तुझ्या बाबाच्या तावडीतून बी सुटला. ए सुभाष, ए तुझा सनी बदलला. आता आम्ही तुझ्या घरावर येऊन बसायला मोकळा झाला हो. रंगराव मी आता वेगळ्या चिंतेत आहे. त्या दिवशी पठाणाकडनं दागिना घेऊन तुला दाखवून मी भाऊ बाळू. अरे ये ना बाळू ये. अरे बाळू सेठ काय आज ऑफिस बंद काय? हवे तेव्हा असायला, ऑफिस म्हणजे काय तुझं हॉटेल नव्हे. लपून ठेवलेली साखर डोळ्यावर येऊ नये म्हणून लहर लागेल तेव्हा साखरेअभावी चहा बंद असा बोर्ड लावायला. बाळू मामलेदार कचेरीत कामाला लागला म्हणजे काय कलेक्टर नाही झाला तू अजून? हा तुझ्या साहेबाला एक कंप्लेंट करेल ना तर तुझ्या नोकरी कायमची निघून जायल. भलतेच काही बोलू नकोस हो. तुझ्या हॉटेलात येऊन 15 पैशांची मिसळ कधी उधार खाल्लेली नाही. तुझ्या शब्दानं माझी नोकरी जायला ती काय तू दुसऱ्यांची पळवून आणलेली बायको नव्हे, कळाले काय? बाळू माझ्या खासगी भानगडीत नाक खुपसण्याचा कारण नाही. अरे खासगी काय पब्लिक काय, भानगडी शिवाय आहे काय तुझ्या आयुष्यात? हे बघ सुभाष, तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं मला तुझ्या वडिलांनी. याला बघितले दारात तेव्हाच म्हटले मनात, आता जे काही चालले ना या घरात ते काही बरे नव्हे. तुझा मित्र म्हणून सांगतो, ह्याची संगत तू धरू नकोस हो. ए सुभाष, ए सुभाष, ए आता हे साला तुला उपदेश करणार काय? शिवी देण्याचं काम नाही सांगून ठेवतो. मी सुद्धा हनुमान व्यायाम शाळेत 15 जोर आणि 25 बैठका काढले लहानपणी. पुन्हा शिवी देशील ना तर तोंड आणि दुकान एकाच दिवशी बंद करून टाकेन. हे शाला ते तुझं ऑफिस आहे काय? मुंबई आहे. हा संप करेल आणि दुकान बंद करून टाकेल म्हणण्यासाठी? ए
साला तुला बोलला नाही, तुझ्या ऑफिसला बोलला. तुला काय हवे ते म्हणो, पण तुला इतकेच सांगतो, चांगला घरातले मूल बिघडवलंयस काय, बरे नाही केलेस हो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता मला सांग, ह्याची जबाबदारी आता तुझ्यावर पडली काय? तू खायला घालते काय याच्या पोटाला? वेळ आली तर बाबासाहेबांचा मुलगा म्हणून तेही घालेन, आणि घातलीस तर जोंधळ्याची ताजी भाकरी घालेन. तुझ्यासारखी शेळी मिसळ नाही घालणार आदल्या दिवशीची राहिलेली, आणि वर उधारी लिहून नाही ठेवणार वहीवर. शेळी मिसळ भजी आणि गव्हाच्या फोलकटाचे हा लोकांच्या घशात घालून पैसे खिशात घालतो. पण एक दिवस इमारत कोसळेल हो अंगावर. हे ते जरा शांत हो नि. घे 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 सिगरेट वर घे, सिगरेट वर घे, घेणार? चला स्वतः राहते तर भाड्याच्या घरामध्ये आणि मिजेस कायला करते. भाड्याचे पैसे भरण्याकरता तुझ्याकडे तर मागितले नाही ना कधी कर्ज? घाम गाळून मिळवतो पैसे. तुझ्यासारखी हॉटेलच्या मागच्या बाजूस हातभट्टीची नास्टिक दारू गाळून नव्हे, कळाले काय? सबंध समाज किडवतोयस, अंगावर फुटेल हो एक दिवस. हे बाळू, हे बा, ये सुभाष, ये सुभाष, तू ह्याला सांग हा, माझ्या वाटेला जाईल ना तर बोलणं बंद करून टाकेल कायमची. अरे बोलणं बंद होईल तुझे? तू मला नुसते सातबाराचे उतारे काढीत बसलेला असतो ऑफिसात असं समजू नकोस हो. माझं लक्ष आहे तुझ्यावर, तूर तर इतकंच सांगतो सुभाषला नादी लावू नकोस, त्यातच तुझं हित आहे. हे बघ सुभाष, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, प्रथम ह्याला घराबाहेर काढ. ए अरे ते सुभाष काय मला घराबाहेर काढेल? अरे त्याचा माझा नातं आहे ना, भावाभावाच्या पलीकडचा आहे. त्याचे घर बीर घशात घालण्याचा प्रयत्न करू नकोस हो. त्याच्या नावावर जरी घर असले तरी तिच्या मिळकतीचा ट्रस्ट करून अज्ञान पालक म्हणून मला नेमले त्याच्या वडिलांनी, कळाले काय? हे सुभाष, हे पाहिली काय ही तुझी बाप? अरे सावताच्या पोरावर इतका भी विश्वास नाही? अरे 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 सुभाष, अरे काय रे हा तुझा दुर्दशा रे बाबा. उगीच भलता सलता ऐकून त्याला भडकवू नकोस हो. हे बघ सुभाष, तुझ्यावर अधिकार गाजवावा म्हणून नव्हे, पण तुझ्या हिताचंच सांगतो, याला प्रथम घराबाहेर काढ. मी तसं करू शकत नाही. का बरं? हे बघ, मला काय हवं ते मी करीन, मला अडवणार तू कोण? अरे 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 थोरला भाऊ म्हणनास का? हे बघ, तू आता इथनं जा, मला याच्याशी खाजगी बोलायचंय. मला जा म्हणतोस? ठीक आहे मी जातो, पण तुझ्या हिताचे तुला कळत नाही याचे दुःख होत म्हणून जातो. तू मला दूर सरून याला जवळ करतोस काय? हे म्हणजे कसे झाले कळाले काय? मामलेदारच दूर करून पट्टेवाला जवळ करावे तसे, कळाले काय? ते तुम्ही पट्टेवाला म्हणाले काय? भलतच समजू नकोस हो. इतके काही मला तुझे महत्व वाढवायचे नाही, याचे महत्व याला कळत नाही म्हणून तुझ्या पंक्तीला बसतो, इतकेच म्हणणे. बाळू तू आता इथनं जा, माझा पेच तुला सांगता येणार नाही. अरे मी तुझ्या हिताचं सांगतो. मला अजून कठोर बोलायला लावू नकोस, आणि माझ्या हिताशी कळकळ तुला असण्याचं काही कारण नाही. तू जा आता इथनं. तू माझा अपमान केलास काय? इतका मी तुला वाईट वाटलो काय? अरे धाकटा भाऊ समजून तुझ्याशी वागलो, तुझी परिस्थिती ओळखून तू मागितलेले 5 रुपये अजूनही मी तुझ्याकडे परत मागितलेले नाहीत, यावरून तू माझे मन ओळखायला हवे होतेस. हे सुभाष, हे सुभाष, ते पैसे मागण्याचा कारकुनी कावा कळला काय तुला? पैसा मागायचा ते मागायचा, पण दाखवायचा झाला नाही. वा रे वा मित्र वा, अरे काय प्रसंगात गाठलीस रे तिला तू? अरे 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 तुला काय वाटली? हा तिच्याकडे पैसा नाही? उचल ते पैसा, उचल आधी उचल. मी पैसे बाबासाहेबांच्या मुलास दिले होते, रंगरावाच्या मित्रास नव्हे. मग ते घेतली कशाला? ते पैसे तुझ्यावरून ओवाळून टाकले आणि बाबासाहेबांच्या चरणावर सोडले. तुझे पैसे माझ्या घरात नकोत हो, घूस लागेल माझ्या घराला. चला माझा पैसा टाकते हट. हे बघ सुभाष, तू जरी मला सोडलेले असलेस तरी मी तुला टाकलेले नाही, अजूनही मी तुला माझा धाकटा भाऊच समजतो. आणि रंगराव एक सांगून ठेवतो, आज तू पाय लावलायस माझ्या पायाला, पण एक दिवस डोके लावावे लागेल तिथंच, इतकं सुचवून ठेवतो.
माणस छे. ये सुभाष, ये मी काय म्हणते, ते आपला दुकानचा वाढदिवस आहे नी, तू जवळ आलाय, ते वक्ताला मागचा पुढचा सगळा हिशोब करून टाकू. रंगराव, त्या दिवशी तुला दागिना दाखवून मी पोस्टात गेलो, त्यानंतरची हकीकत तुला कळली काय? काय झाला? तो दागिना माझ्या खिशात नव्हता. खरंच का? काय चोरीला गेला? अरे पण असं कसं होईल? हे मी तुला विचारतोय, तुला त्या दागिन्याबद्दल काय माहिती आहे? म्हणजे तू आमच्यावर चोरीचा आळ घेते काय? घडण्याआधी कसं म्हणू? मग तो दागिना गेला कुठे? अरे अरे, ते तू आम्हाला काय विचारते? अरे 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 अरे, ते ताई तिकडे काय करत असेल रे? अरे त्याला पत्तर तरी घातले काय? ते गोखले क्लॉथ स्टोरले पत्तेवर? हे बघ, कनवाळूपणाची नसती सोंग आणू नकोस. मोठ्या घरात जरी जन्म लावलो असलो ना, तरी तुम्हा लोकांबरोबर राड रस्त्यानं वावरलोय विसरू नकोस. दागिन्याचा पत्ता मी काढल्याशिवाय राहणार नाही. आणि एक सांगून ठेवतो रंगराव, माझा तर्क जर खरोखरीच खरा ठरला, तर ताईला निष्कलंक ठेवण्यासाठी वाटेल तो कलंक माझ्यावर ओढून घ्यायची माझी तयारी आहे. खरं सांग, दागिना कुठे आहे? हे सुभाष, अरे काय झालं? अरे बोल काहीतरी. हे सुभाष, अरे तू रडते कशाला? हे सुभाष, ए सुभाष, ए सुभाष, ते तुझा बाबासाहेब परत आली वाटते. सुभाष, काय झालं? सांगलीला ये. सांगलीला काय झालं सुभाष? भांबावलायस का तू? तुझ्या डोळ्यात पाणी? पत्र कुणाचं? कुणाचं नाही, ताई, ताईच आहे. काही मजकूर विशेष? नाही, खुशालीच आहे. पण तुम्ही कसे आलात बाबा? वाटेत मोठा ऍक्सिडेंट झाला, सगळ्या गाड्या बंद आहेत. सगळ्या? होय, सगळे रस्ते बंद आहेत सुभाष. आपण ते देवधर घराणा मोठा मानत होते, पर ते समदा घराणाच खराब आहे. बापाला मोठापणाचा ताळा आहे, पोरगा तर एक नंबर मौला आहे. मुलगीचा एक एक गुण लगीन झाल्यावर दिसलेत, समदा घराणाच बिघडलेली आहे. कारण बिघडण्याचा मतलबच सुधरून गेला एकदम, आणि ते आम्हाला हलका म्हणते. बहीण भाऊ एकमेकांचा साथीदार आहे, त्याला पठाणाचा कर्जा आहे. ते भागवण्यासाठी बहिणीनं आपला डाक पठाणाला दिले. विश्वास ठेवू नका, पर त्याची खात्री करूनशी घ्या. मजकुरावरून लिहिणाऱ्याची जात कळली. पोस्टमन कसा आला नाही अजून? रोज कुणाच्या पत्राची एवढी आतुरतेनं वाट बघत असतेस ग? काही नाही, बाबा काशीला जाणार आहेत ना, त्यांचं काही पत्र आलं तर कळवणार नाही का मी तुला? नाही, म्हणजे भाऊ येऊन गेल्यापासून काही टपाल आलं नाही ना, म्हणून हुरहुर वाटते. एवढंच ना, आज नाही उद्या येईल, त्याला काहीच वाटत नाही आणि तू मात्र उगीचच काळजी करत बसतेस. हे बघ, उद्या सकाळी पत्र आलं नाही ना, तर मी स्वतः माणूस पाठवून वाईला चौकशी करेन. मग तर झालं, पण तू प्रसन्न राहा बाई. एवढ्यासाठी सगळी धडपड करायची आणि तुझा चेहरा हा आलास का पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती? किती छान दिसतो असं मी म्हणणार होतो. अगं सुनबाई, मी रिठ्याच्या पाण्याने दागिने धुण्यासाठी पाहत होते तुझे, त्यात तुझे माहेरचे मोहनमाळ दिसत नाही मला. मोहनमाळ तिथेच असेल ना, जाईल कुठं? परवा होती,
अगं गेली असं नाही म्हणत मी, तूच डाव्या उजव्या हाताने कुठे ठेवलीस का म्हणत होते. मी शोधून बघते. साहेब पत्र. आई, हिच्या वडिलांचं पत्र आहे. हुरहुर लागली होती, फोडून वाचू का? आई बघ, तुझ्या साक्षीनं फोडतोय मी पत्र. बघा बाई, तुम्हा नवरा बायकोंच्या मध्ये माझी कशाला साक्ष? कोणाचं आहे रे पत्र? आई, हिच्या चिंतेचं कारण समजलं. बघ, मी म्हणत नव्हते का तुला त्या मोहन माळेबद्दल? ही काय म्हणत होती ग? अरे असेल घरातच कुठेतरी. असं ती म्हणाली. शोधत असेल, सोंग करत असेल शोधण्याचं. म्हणजे? हे पत्र वाच, तिच्या भावानी लिहिलंय. ताई तुझं पत्र मिळालं. पठाणाकडून मी मोहनमाळ आणली, पण ती चोरीला गेली. शोधात आहे, मला क्षमा कर तुझा भाऊ. नाही रे, असं काही नसेल. तू तिला पत्र दाखव, ती काय म्हणते ते पहा, आणि मग तुला काय तर्क करायचे ते कर. अगं कसले तर्क आई, तिचा भाऊ स्वच्छ लिहितोय. पठाणाकडून मोहनमाळ आणली, पण ती चोरीला गेली. शोधाते म्हणजे मोहनमाळ इथे नव्हतीच, आणि ही आपल्याला सांगते की परवा तर इथे होती, मी शोधते म्हणून. खरं लपवते, इतकं चांगलं वागून हे फळ कशासाठी? अरे तिच्या भावाची चूक असेल, ती त्याला वाचवत असेल. पण माझ्याशी खोटं कशासाठी? माझ्यापासून ती लपवते, माझ्यापासून. आई अगं, मी जगात विश्वास टाकायचा कुणावर? नाही आई, या गोष्टीचा निकाल लागलाच पाहिजे. जोपर्यंत तिच्या मनात ही रुखरुख बाजूला होणार नाही, तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही. आज मोहनमाळ लपवली, उद्या आणखी काही लपवेल? एवढं तिला भावाला पाठीशी घालायचं असेल ना, तर तिनं माहेरी जावं. अरे पण त्याच्या अपराधाचं प्रायश्चित्त तिला कशाला? तिनं त्याला पाठीशी घातलं म्हणून. तुला काय करायचं ते कर बाबा. सुन बाई, मोहनमाळ मिळाली? नाही, मी ट्रंकेट शोधली, कपाटात पाहिली. परवा होती. परवा होती तर हे कशाला आलं असतं? घरात नसेल तर येणार कुठून ट्रंकेत? घरात होती. खोटं बोलू नकोस, तू जा माझ्या डोळ्यासमोरून. सासूबाई, रडणं खोटं खोटं सगळं. सांग, कुठे होती ती मोहनमाळ? घरून आणली होतीस का? घरून? घरून म्हणजे तुझ्या माहेरून? मला आठवत नाही. माता माहेरी जा आणि ती मोहनमाळ शोध. माहेरी? हो माहेरी. आणि जोपर्यंत मोहनमाळ मिळत नाही तोपर्यंत परत येऊ नकोस. खोटं बोलते, माझ्याशी खोटं बोलते. भाऊ, काय रे केलीस माझी अवस्था? ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते. कोण सुभाष करे? अरे आहेस कुठे तू? हा, ताई आल्यापासून सारखी आठवण काढते तुझी. काय करून ठेवलंयस तिचं हे? हा, आपण मला ओळखलं नाही काय? आम्ही सुभाष नव्हे, बाळू नव्हे काय आपट्यांचा? बाळू आप्पाचा का मुलगा? अरे आता जवळचे नीट दिसत नाही, 15 दिवस झाले.
म्हणजे वस्त्र दिसते नुसते पण माणूस ओळखता येत नाही. अरे अरे मला ठाऊक नव्हते म्हणून विचारले. उपमर्द केला तुमचा ओळखले नाही का असे विचारून. चिचे अरे उपमर्द कसला, आता वयानुसार तसे व्हायचेच. म्हणजे दूरदृष्टी आली की जवळची दृष्टी ही जायचीच. बर कसा काय आला होतास बाबा? शुभ वर्तमान कळले म्हणून नमस्कार करण्यासाठी आलो. आणि शिरस्त्याप्रमाणे पेढे नाही का आणले? हो आणले तर आज अर्धा किलो आणले. म्हणजे पेढ्यांचं वजन वाढलंय म्हणायचं. तू यायचास म्हणजे एकतर शुभ वर्तमान घेऊन तरी, पेढे द्यायला तरी, किंवा नमस्कार करण्यासाठी तरी. आशीर्वाद आहे. काय वार्ता आणलेस, मामलेदार का झालास? आपल्या आशीर्वादानं मामलेदार झालो. पण ते टेम्पररी दुसऱ्याच्या ऐवजी. पण पेढे आणले ते वेगळ्याच कारणासाठी. काय लग्न बिग्न ठरले का काय? ते तर ठरलेच. कोणाशी? दामल्यांच्या सरस्वती बरोबर. अरे वा, म्हणजे मुलगी चांगल्या घरी सुखात पडली म्हणायची. पण पेढे त्याचे नव्हेत हो. मग म्हणजे आणले होते माझ्यासाठीच पण वाटतो आपल्यासाठी. माझ्या म्हणजे मला दूरदृष्टी आली म्हणून का काय? ती तर होतीच आपल्याला, म्हणूनच तर आपले प्रयत्न यशस्वी ठरले. म्हणजे लखोटा आलाय सरकारी पानसरे वकिलांच्या नावानं. कसला लखोटा? विश्वनाथ सोमणाची जन्मठेप रद्द झाली म्हणे, त्याचे पेढे आणले. म्हणजे विश्वनाथ सोमण सुटला? हो. अहो आपल्या खटपटीला यश आले. ताई अगं मी पानसरे वकिलांकडे जाऊन येतो. विश्वनाथ सोमण सुटला. तुला सुभाष भेटला होता घरी कुठे? नाही भेटलं नाही, पण माझा अंदाज आहे भेटेल, आज भेटेल. आता मी घेतोय त्याला वळणावर, त्या रंगरावाच्या तावडीतून सोडवतोय मी त्याला. आज केला मी त्याचा बंदोबस्त. मला हाक मारलीत बाबा. अगं एक आनंदाची बातमी आणली आहे ना. भाऊचा पत्ता लागला. पाहिलंस, हिला आनंदाची बातमी एकच. भावाचं प्रेम बहिणीला असायचंच हो. अगं विश्वनाथ सोमण सुटला, हा यानं आणली ही बातमी आनंदाची. हो रे बाळू, मी नुसती बातमीच आणली, पण केस सोडवले यांनीच. अरे मी कसली, कागदपत्र फक्त माझे. खटपट सगळी पानसरे वकिलांनी केली, स्नेह सांभाळला हो, त्यांचे प्रथम आभार मानले पाहिजेत. पेढे घेऊ करे यातले. हो हो घ्या ना, त्यात विचारायची काय. ताई हा घे पेढा. मला दिला आणि भाऊला? अगं आहे कुठे तो? येईल तो. ठीक आहे, आशा सुटे ना आणि देव भेटे ना. बर हे बघ, हे ठेव, माझी जरा काठी टोपी आण बघू. बरे झाले हो, विश्वनाथ सोमण सुटला. हा मी येतो जाऊन पानसरे वकिलांकडे. मी पोचवायला येऊ काय? कशाला, अरे इथे चार पावलावर त्यांचे घर. हा आत्ता जाऊन येतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. बाळू ये बैस ना. इथे खाटेवर बसले तर चालेल काय? नाही म्हणजे खाली बसलो तर पॅन्टची इस्त्री मोडेल म्हणून म्हटले. तू केव्हापासून इस्त्रीला जपायला लागलास? नाही म्हणजे खुर्चीसाठी इस्त्रीला जपावे लागते. माझी मामलेदार म्हणून नेमणूक झालीये टेम्पररी, तुला कळले काय? तेव्हा आता वचक राहत नाही ऑफिसात इस्त्री नसेल तर. म्हणजे वचक तुझा की कपड्यांचा? नाही म्हणजे तसा 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 थोडा माझा चेहरा बावळटच नाही का, त्यामुळे उसने अवसान आणावे लागते कपड्यातून. त्यातून आता माझे लग्न ठरले ना, तेव्हा आता स्त्री घरात येणार म्हणजे आधी इस्त्री जपायला हवी, म्हणजे पुढे स्त्री जपता येईल. लग्न ठरलं कुणाशी रे? आत्ताच तिचे नाव कसे घ्यायचे? लाजतोस. लाजतो असं नाही ग, अगं ते तर ठरलेच दामल्यांच्या सरस्वती बरोबर. अगं ती नाही का आपल्या मास्तरांची मुलगी सरस्वती? तिच्याशी तिच्याशी तुझं लग्न ठरलं? हा. बाळू आमचा सुभाष भेटला होता खरे कुठे? नाही भेटला नाही, पण माझा अंदाज आहे तो त्या रंगरावाकडेच राहतो. म्हणजे असं मला वाटतं हो, तसे असेलच असे काही नाही. बघ रे त्याला, मला तो दिसला सुद्धा नाही मी परत आल्यापासून.
तो जेवतो कुठं राहतो कसं मला काही माहित नाही. हे बघ त्याला भेटलास ना तर त्याला म्हणो मी त्याची वाट पाहते परत ये. मी काही म्हणत नाही, मी त्याला कसलाही दोष देत नाही. ती मोहन भा चोरीला गेली असली तरी जाऊ दे, पण तू परत ये. बाळू माझी मोठी वाईट अवस्था झाली रे, कोणाला बोलू नकोस. मी माहेरी परत आले ना ती परत सासरी न जाण्यासाठी. काय सांगतेस काय ताई? काय म्हणतेस काय बोलतेस ताई? अगं हे बघितलंस का कोण आलंय ते? अगं हे तुझे हे आणि ह्या ह्या. अरे तू कशाला सामान घेतोस? अहो अहो मामलेदार असलो तरी ते कचेरी. अहो या घरात हिचा भाऊ आणि मी एकच हो. मामलेदार झालास का? हो टेम्पररी दुसऱ्याच्या ऐवजी. बरं आहे ताई येतो. येतो म्हणजे परत येत नाही हो, आता जातो. बरं येतो. औक्षवंत आपण कशा आलात? म्हणजे तुझ्या वडिलांनी तुला विचारलं नाही तू परत का आलीस म्हणून? नाही पाहिलंस त्यांचं मन किती मोठं आहे ते. हो हो काय अगं तुला मोठा तावा तावानं बोलला आणि मग सारखं विचारत होता तू परत केव्हा येणार म्हणून. म्हणजे काय तुझं काय म्हणणं होतं? हिनं परत यायलाच नको होतं. हे माझं म्हणणं नव्हतं, तूच म्हणत होतास मोहन माळ सापडली तरच परत ये म्हणून. हो पण मोहन माळ नाही सापडली तर परत येऊ नकोस असं कुठे मी म्हणलं होतं? माणसानं आपली चूक कबूल करावी. तेच मी हिला सांगत होतो. काय झालं मोहन माळेच? नाही मोहन माळ सापडली नाही अजून. अगं मग मला कळवायचं नाही का? मुली अगं साध्या मोहन माळेसाठी तुला माहेरी पाठवायला आम्ही काही निष्कांचन आहोत का? आम्ही तुला परत पाठवलं कारण तू तुझ्या भावाला पाठीशी घालत होतीस. अगं गोष्टी दडवायच्या त्या कुणापासून? ज्याच्याबरोबर संसार करतेस त्याच्यापासून? मुली लग्नात आंतरपाठ बाजूला झाला की अंतर संपतं दोन मनातलं. सात पावलांची सात जन्माची जोडीदारी करायची ती एकमेकावरच्या विश्वासासाठी. दुसऱ्याचाच काय स्वतःचा सुद्धा अपराध नाही दडवायचा. म्हणूनच त्या दिवशी तुझ्याबद्दल कळवळा वाटून सुद्धा मी तुला पाठीशी घातलं नाही कारण तो माझा अपराध ठरला असता. अगदी बरोबर, अगदी योग्य. अपराध्याला पाठीशी घालणं हा फार मोठा अपराध आहे. आता कळलं यासाठी ही परत आली होती आणि त्यासाठी तिला शासन झालं. पिता देऊ शकला नाही ते पतीनं दिलं. चांगलं केलं. आमचं पत्र मिळालं आणि आपण सांगलीहून निघालात हो ना? बाबा तुम्ही पत्र पाठवलं होतं? अर्थातच. अगं त्याशिवाय आम्हाला कळलं असतं कसं तू का परत आलीस ते? मला विचारायचं नाही का बाबा? अगं त्यात तुला काय विचारायचं? यांचा आमचा करार झाला होता की तुझं काही चुकलं तर त्याने आम्हाला क्षमा करायची. याने करार पाळला, आम्हीही करार पाळला. बाबा तुम्ही जाऊन आला पानसरे वकिलांच्याकडून? माझा मोठेपणा तुझ्या सासूच्या कानावर जावा म्हणून विचारलास ना हा प्रश्न. बरं आपल्याला येऊन वेळ किती झाला? हे काय आत्ताच अजून कपडे पण उतरवले नाहीत अंगावरचे. अगं मग यांना काही चहा वगैरे देशील का नाही? हो आणते आम्ही. कसला मोठेपणा? विश्वनाथ सोमण सुटला. काय? होय त्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द झाली. अभिनंदन. म्हणजे आपण कायदा बदला लावलात तर? अहो अन्याय्य कायदा बदलणं हा आमचा पेशाच आहे. चला आपण आज जाऊया. अरे सुभाष. अरे हो आम्ही आल्यापासून ते कुठे दिसले नाहीत. हो हो चला आपण. ताई हे सामान एवढं यांचा आत आण बरं. कुठे होतास? कुठे जेवत होतास? काय करत होतास? किती वाट बघितलं रे मी तुझी. कुठे होतास तू? ताई तुझी मोहन माळ आणलीस ना? बघ उगीच सगळेजण काहीतरी बोलत असतात माझ्या भावाविषयी. आता मी सगळ्यांना जाऊन सांगेन माझा भाऊ किती चांगला आहे ते. अरे बघ बघ सासूबाई मला न्यायला आल्यात. बाबांची वकिली सुरू झाली. चल तू हातपाय धुऊन घे जेवायला. चल चल. नाही ताई
नाही. या घरातल्या माणसांच्या पंक्तीला बसण्याची योग्यता माझी नाही. मला फार वेळ इथे थांबता येणार नाही. बाहेर पोलीस थांबलेत. पोलीस? तीन शिट्ट्यांच्या आत परत येण्याच्या अटीवर आपल्या घरात न येण्याची विनंती त्यांनी ऐकली. ताई, ताई हा कागद बाबांना परत दे. मी पोलिसांना सांगितलंय मी फक्त माझ्या ताईला भेटून येतो, पण तुम्ही घरात येऊ नका. काय पोलीस जर घरात आले तर उद्या लोक बाबांना काय म्हणतील ताई? अरे पण काय काय केलंस काय तू? चोरी. तुझं नुकसान न व्हावं म्हणून मोहन माळ शोधत होतो मी. सापडली. रंगरावाच्याच घरात सापडली. पण चोर म्हणून नाही ग पकडलं पोलिसांनी मला. तर सोन्याच्या साठ्यासाठी रंगरावाच्या घराची झडती घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनी त्याचा साथीदार म्हणून मला पकडलं. निव्वळ मी तिथे होतो म्हणून. वाळल्याबरोबर होळ जळत तसं मीही जळालो. संगत नडली. कुसंगतीची कीड मरते पण झाड पूर्णपणे पोखरल्यानंतर हेच कर. रंगरावानं माझी पुरी संगत केली. शाळेतून रस्टिकेट होण्यापासून ते तुरुंगात जाईपर्यंत. ताई पहिली शिट्टी झाली. ताई बाबांची वकिली सुरू झाली ना. त्यांना सांग म्हणून जास्तीत जास्त शिक्षा मला होण्यासाठी प्रयत्न करा. आता तरी मी आज चांगल्या माणसांच्या पासून लांब जाईल. मला दुर्जनांची पर्वा नाही ग ताई. मला सज्जनांची भीती वाटते. मला तुझी भीती वाटते. हो ताई, त्या फासावर जाणाऱ्या मुलाने त्याच्या आईच्या मुस्काटात मारली होती ती गोष्ट मला आठवते ताई. का मला दरवेळेस पाठीशी घातलंस? का माझ्यावर इतकं प्रेम केलंस ताई? का माझ्या चुका बाबांना सांगितल्या नाहीस ताई? मला ते बरं वाटत होत पण तुला माझं बरं कळत नव्हतं का ताई? ताई माझी सुधारण्याची इच्छा होती पण मला संधीच मिळत नव्हती. पण आज मिळाली मला संधी. आज कायद्याने मला आणून दिली संधी. आई, आईकडे तू आशीर्वाद माग. म्हणाव आता तिथून येताना तरी मी सुधारून परत येईन. आईचा मुलगा म्हणून, तुझा भाऊ म्हणून, बाबांचा लहानपणचा पप्पू म्हणून. वाहतो ही दुर्वांची सुडी. ताई माझी त्या उशीच्या खालची वही देते सर. आजपर्यंत सज्जनांनी आपले अनुभव लिहून ठेवले असतील पण हे दुर्जनांचे अनुभव आहे. हा वाल्या कोळी आता वाल्मिकी होण्यासाठी चाललाय. मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. मज म्हणतील माझे पाठी उपजला बिघडला गेला. चुकलेल्या यात्रेमधला या चुकलेल्या यात्रेमधला मीच तो चुकलेला कापडी. वाहतो ही ध्रुवांची चुडी. ताई लग्नाच्या दिवशी तू माझे पाय धरायला आले होतीस तेव्हा मी पाय सोडून पळालो होतो पण आता मी पुढे करतोय. माझ्या पाया पड ताई. तू माझी लहान बहीण आहेस. माझा आशीर्वाद घे. तुझं बरं होईल ताई. तुझं बरं होईल. ही एका बदमाशाची भूतय आहे. हा काळ्या दगडातला पासर आहे ताई. ताई मला सायला पाहिजे. सुभाष भाऊ. आई, आई मी चुकले. आई मला क्षमा कर.
आई मी त्याच्यासाठी काय करू शकले नाही ग. तुला दिलेला शब्द मला नाही पाळता आला. क्षमा कर ग आई, काय करू मी आता. बाबा सुद्धा त्याच्या विरुद्ध आहेत आई. आई मी काय करू ग. चिंता करू नकोस ताई, मी भाऊला सोडवणार आहे. बाबा मी ऐकलंय सगळं, भाऊ निरपराध आहे. बाबा हा घराचा कागद. ताई विश्वनाथ सोमणसाठी काढून ठेवलेली ही पगडी मी आज पुन्हा डोक्यावर चढवली आहे आणि आज पावे तो या पगडीला अपयश ठाऊक नाही. मी भाऊला सोडवणार, आजच सोडवणार. केवळ एकच इच्छा मनात ठेवून, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंध्री कमळी दडो, मुरविता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. हा मुलगा कुठे गेला होता ते मला कळायला हवं. अरे अश्रू, हा आयुष्याचा पाया आहे. ट्रॅजेडी इज द बेस ऑफ लाईफ. आई जाता तर मला सांगून गेली, वयाने तो मोठा असला तरी तू त्याची ताई हो. गोखले बोलणी पक्की करण्यासाठी येत आहेत. ताई तुझं लग्न ठरलं. मग मेल्या रडायला काय झालं. बाबा माझ्याशी बोलत नाहीत, आई पण नाही. आता तूही गेलीस तर मग मला कोण. दागिन्याचा पत्ता मी काढल्याशिवाय राहणार नाही. एक सांगून ठेवतो रंगराव, माझा तर्क जर खरोखरीच खरा ठरला तर ताईला निष्कलंक ठेवण्यासाठी वाटेल तो कलंक माझ्यावर ओढून घ्यायची माझी तयारी आहे.